हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण एम पी एस आलेले हिस्ट्री प्रश्न हे सिरीज पाहतोय याच्यामध्ये बरेच महत्त्वाचे असे प्रश्न आहेत की जे बऱ्याच कालावधीनं किंवा रिपीट होतात अशा काही गोष्टी तर ते आपण आजच्या लेसन सर्वच्या सर्व एम पी एस आलेले प्रश्न त्याचं डिस्क्रिप्शन आणि त्याच्या अचूक उत्तर ही सीरीज सुरू करतो आहे तर आज आपण महत्त्वाचं टॉपिक सुरू करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेलन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्योतिबा फुले यांनी टिंबटिंब यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली आता काय दिलंय सत्यशोधक समाज दिलाय ज्योतिबा फुले दिले आणि कोणाच्या विनंतीवरून त्यांनी मुंबईला शाखा सुरू केली तर असे हा जर प्रश्न बघितला ऑप्शन जर बघितले तर आपल्याला त्याच्यावरून कोणते उत्तर तुम्ही इलिमिनेट करू शकता ते पहा आता सत्यशोधक समाजाच्या संदर्भातल्या व्यक्ती म्हटलं तर व्यंकू काळेवार आहेत मेघाजी लोखंडे आहे आणि कृष्णराव भालेकर आहे परंतु विठ्ठल शिंदे हे सत्यशोधक समाजाच्या संदर्भात येतात का तर नाही यांचं थोडंसं कार्य प्रार्थना समाजाच्या संदर्भात पण आहे आणि आर्य समाजाच्या संदर्भात पण आहे म्हणजे यातून तुमचा एक ऑप्शन डायरेक्ट इलिमिनेट होतो तो म्हणजे पर्याय क्रमांक चार हा डायरेक्ट लिमिनेट झाला आता राहिले तीन प्र ऑप्शन आता तीन ऑप्शनवरून आपण अजून कोणतं ऑप्शन एलिमेंट करता येतो का असे तुम्ही टॅकल करणं गरजेचं आहे तर अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये म्हटले महा ज्योतिबा फुले यांनी मुंबईला शाखा सुरू केली मुंबईच्या संदर्भातल्या महत्वाच्या दोनच व्यक्ती येतात ते म्हणजे मेघाजी लोखंडे आणि कृष्णराव भालेकर वेंकु काळेवर सुद्धा थोड्या प्रमाणात कमी आहे म्हणजे राहिले किती दोन ऑप्शन कृष्णराव भालेकर का मेघाजी लोखंडे तर याचं तर जे अचूक उत्तर आहे तर ते आहे कृष्णराव भालेकर म्हणजे अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये मुंबईला जी सत्यशोधक समाजाची शाखा सुरू झाली तर ही कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आलेली होती सत्यशोधक समाज हा खूप महत्त्वाचा आहे दुसरं म्हणजे कृष्णराव भालेकर यांनी यांचं महत्वाचं वृत्तपत्र म्हणजे दीनबंधू कोणतं दीनबंधू 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 या वृत्तपत्र म सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून त्याला ओळखलं जातं अंबालहरी सुद्धा महत्वाचं आहे बऱ्याच महत्वाचं कार्य आहे मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर कामगार चळवळीचे जनक म्हणलं जातं बॉम्बे मिलिह्स असोसिएशन संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता त्यामुळं हे पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कृष्णराव भालेकर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न थोडासा मस्त इंटरेस्टिंग आहे अभ्यासाला खूप मजा येणार तो म्हणजे पुढीलपैकी कोणत्या गुप्त संघटनेच्या म्हणजे पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सदस्य होत्या किंवा सभासद होत्या चार व्यक्ती दिलेल्या आहेत पहिली व्यक्ती आहे महादेव गो विनायक रानडे दामोदर भिडे बळवंत नातू आणि खंडेराव साठे आता या प्रश्नाचं उत्तर जर शोधताना तुम्हाला कोणत्याही चार व्यक्तीपैकी एका व्यक्तीचं थोडंसं जर नॉलेज असेल ना तर तुम्हाला त्याचं आन्सर लगेच शोधता येतं आता त्यातली पहिली जी व्यक्ती आहे महादेव गो विनायक रानडे त्याला म वी रानडे तुम्ही जर तात्याचा ता ता ठोकळा व्यवस्थित अभ्यासला असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा चापेकर बंधूंना फाशी देण्यात आली तर मवी रानडे पण त्यात होते म्हणजे गणेश द्रविड यांनी जेव्हा फितुरी केली होती गने, तर के त्यांची हत्या करण्यामध्ये यांचा महत्वाचा वाटा होता म्हणजे चापेकर बंधू बरोबरच मवी रानडे यांना सुद्धा फाशी झालेली होती त्याच्यावरून तुम्हाला ते समजून जातं मवी रानडे हे कोणत्या संघटनेच्या कोणत्या गुप्त संघटनेचे सभासद होते तर चापेकर क्लब त्याचं उत्तर आहे ते म्हणजे चापेकर क्लब लक्षात घ्या महादेव विनायक रानडे हा चापेकर क्लबच्या काय येणार महादेव विनायक राणे खंडेराव साटे दामोदर भिडे बळवंत नातू आता प्रश्न आहेत अभिनव भारत सोसायटी त्याला अभिनव भारत संघटना जी होती ती अभिनव भारत नाशिकला होतं एकोणीसशे चार ला मी एकोणीसशे चार ला अभिनव भारत संघटना स्थापन झाली ऍक्च्युअली ते मित्रमेळ्याचं रूपांतर होतं मित्रमेळ्या संघटना एक जानेवारी एकोणीशेला स्थापन झालेली होती चापेकर क्लब चापेकर चापेकर क्लबची स्थापना पुण्यामध्ये झालेली आहे पर्वती या ठिकाणी कुठे झालेली आहे पर्वती या ठिकाणी या क्लबची कर स्थापना करण्यात आलेली होती दुसरा प्रश्न जातो तो म्हणजे परमहन सभा परमहन स्थापना कधीची आहे परमहन स्थापना आहे अठराशे एकोणपन्नास ला अठराशे एकोणपन्नास ला परमहन सभेची स्थापना आहे स्थापना आहे मुंबईला कुठं आहे मुंबईला याची स्थापना करण्यात आली होती कुणी केली होती तर दादोबा पांडुरंग तरकडकर ही महत्वाची व्यक्ती होती परंतु दादोबा पांडुरंग तरकडकर यांच्यासोबत भिकोबा चव्हाण काय नाव होतं भिकोबा चव्हाण आणि दुसरे एक नाव आहे ते म्हणजे राम बाळकृष्ण जयकर भिकोबा चव्हाण राम बाळकृष्ण जयकर आणि दादोबा पांडुरंग तरकडकर या तिघांनी मिळून परमहन सभेची स्थापना अठराशे एकोणपन्नास ला केली याच्या अगोदर एक संस्था स्थापन झाली होती ती म्हणजे मानव धर्म सभा धर्म सभेची स्थापना होती अठराशे चव्वेचाळीस ला कधीच्या धर्म सभेची स्थापना अठराशे चव्वेचाळीस त्याच्यामध्ये महत्वाचे व्यक्ती कोण येतात तर दुर्गाराम मंचाराम दिनमणी शंकर दलपतराय यांच्या स संगतीनं दादोबा पांडुरंग तरकडकरांनीच ती संस्था स्थापन केली होती तर सुरतला झाली होती म्हणजे सभा अठराशे चव्वेचाळीस सुरत परमहन सभा अठराशे एकोणपन्नास मुंबई परंतु परममहन सभेमध्ये भिकोबा चव्हाण आणि राम बाळकृष्ण जयकर हे दोन व्यक्ती दादोबा पांडुरंग तरकडकर यांच्यासोबत होत्या हेही लक्षात ठेवा तर हे आपले दुसऱ्या दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चापेकर क्लब चाके चापेकर क्लबचे रिलेटेड व्यक्ती म्हणजे महादेव गोविंद रानडे खंडे खंडेराव साठे दामोदर भिडे आणि बळवंत नातो त्यानंतर आपला पुढचा प्रश्न येतो म्हणजे महाराष्ट्रात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी नाव लक्षात घ्या गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले त्यांनी स्थापन केलेल्या टिंबटिंबने अठराशे बासष्ट मध्ये सहकारी पदपेढीची पायाभरणी केली होती तर याचं उत्तर आहे डायरेक्ट सांगतो वसई असोसिएशन गोविंद बाबाजी जोशी सामाजिक कार्यकर्ते अठराशे बासष्टमध्ये मध्ये जी सह सहकारी पद पायाभरणी केली होती तर त्यांची त्यांनी जी, जी स्थापन केलेली महत्त्वाची ग संघटना किंवा संस्था ती म्हणजे वसी असोसिएशन याच्या थ्रू झालेलं होतं फक्त हे प्रश्न लक्षात ठेवा जर जा रिपीट झाला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल अशा प्रकारचे प्रश्न फक्त लक्षात ठेवण्याचेच गरजेचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ख्रिस्तन मशिनऱ्यांनी अठराशे मध्ये बॅप्टिस्ट मशीनरी कॉलेज टिंबटिंब येथे स्थापन केलं आता हे सरळ वन लायनर टाईप प्रश्न आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे सेरामपूरला स्थापन केले ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अठराशे अठरा मध्ये बॅप्टिस्ट मशनरी कॉलेज सेरामपूर येथे स्थापन केले हे वन लाईनर टाईप प्रश्न आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे प्रश्न आहे अठराशे एकतीस साली मुंबईत स्थापन झालेला टिंबटिंब हा छापखाना महाराष्ट्रीयन व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य छापखान्यामध्ये गणला जातो आणि याचा अचूक उत्तर आहे तो म्हणजे ज्ञानोदय येत नाही निर्णयसागर पण येत नाही गणपत कृष्णाजीचा छापखाना अचूक उत्तर काय आहे अचूक उत्तर आहे ते म्हणजे गणपत कृष्णाजीचा छापखाना हा महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या छापखान्यामध्ये अग्रेसर येतो हाही पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हिंदू मशिनरी सोसायटीची स्थापना कोणी केली त्याच्यामध्ये गंगाधर शास्त्री जांभेकर गजाननराव वैद्य ज्योतिबा फुले आणि महादेव रानाडे प्रश्न जर निस्तावा असला तुम्ही हिंदू मशिनरी सोसायटीची स्थापना केली तर ज्योतिबा फुले डायरेक्टली जातात महादेव गोविंद राडे डायरेक्टली जातात म्हणजे ऑप्शनमध्ये ह्या दोनपैकी एक उत्तर येणार एक म्हणजे गंगाधर शास्त्री जांभेकर का गजाननराव वैद्य तर हिंदू मशिनरी सोसायटीची स्थापना कोणी केली तर ती केलेली आहे गजाननराव वैद्य यांनी हे लक्षात ठेवा गजाननराव वैद्य हिंदू मशिनरी सोसायटीची स्थापना त्यानंतर दे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महत्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दू भाषामध्ये बाशा भाषांतर करण्यासाठी सय्यद अहमद खान यांनी टिंबटिंब ही ची संस्था के स्थापन केली तुम्ही जर नीट बघितलं लि तर त्यांनी स्थापन केलेली महत्वाची संस्था होती ती म्हणजे द सायंटिफिक सोसायटी आणि हे सुद्धा हेच त्याचं अचूक उत्तर आहे सायंटिफिक सोसायटी म्हणजे काय कशासाठी का केला होता तर इंग्रजी जे पुस्तक आहे त्या त्याचं उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी ऍक्च्युली सय्यद अहमद खान यांनी याची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवायच्या जो आहेत अ गटामध्ये काही संस्था किंवा का संघटना दिलेत ब गटामध्ये काही व्यक्तींचा दिली आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्ही सार्वजनिक सभा तुम्ही लगेच ओळखू शकाल सार्वजनिक सभा म्हटलं की अगोदर पुणे असोसिएशन नावानं संस्था स्थापन झाली होती पुणे असोसिएशनचं पुढचंच नाव म्हणजे सार्वजनिक सभा त्यामुळे तुम्हाला हे प्रश्नाला ड ला चार कुठं आहे ते तुमचं अचूक उत्तर असणार पर्याय जर बघितलं तर पहिल्या पर्यायामध्येच आहे त्यामुळे तुमचं ते अचूक उत्तर आहे म्हणजे तुम्हाला जर अगोदरचं काही माहिती नसलं तर प्रश्न टॅकल करू शकता जोडाला प्रश्न सोडवताना काय करायचं जे एक्झॅक्टली तुम्हाला माहिती आहे लगेच बघितल्या बघितल्या नजरेत दिसतं सार्वजनिक सवय सार म्हटलं का त्याचं लगेच सर्च करायचं असं पाहायचं आता याचं जे अचूक उत्तर आहे तर पहिलं येते कारण ते आपण टॅकल केल्याप्रमाणे पहिलं आता आपण ते डिटेलमध्ये पाहूया द लंडन इंडियन सोसायटी ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे ही सोसायटी स्थापन करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता दादाबाई नवरोजी यांचा आणि त्याच्यामध्ये जे सेक्रेटरी होते म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिले अध्यक्ष होते जे उमेशचंद्र बॅनर्जी तर उमेशचंद्र बॅनर्जी या संघटनेचे सेक्रेटरी होते हे लक्षात घ्या हा ना एकदम वेगळा आहे आणि आपण अगोदर बंगाल प्रांतातल्या ज्या महत्त्वाच्या संस्था किंवा भारताबाहेर स्थापन झालेल्या महत्त्वाच्या राष्ट्रवादी संस्था या टॉपिकमध्ये सुद्धा मी हा पॉईंट कव्हर केला होता आणि तिथं आवर्जून सांगितलं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर उमेशचंद्र बॅनर्जी हे लक्षात ठेवायचे त्याच्यामुळं द लंडन इंडियन सोसायटी स्थापना कोणी केली तर दादाभाई नवरोजींचा महत्त्वाचा वाटा जरी असला तरी त्या सेक्रेटरी होते उमेशचंद्र बॅनर्जी उमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन कशासाठी होती तर हे जी सेवानिवृत्ती इंग्रज अधिकारी होते ना तर त्यांची कमिटी होती हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन नंबरला त्याची जोडी जुळती इंडियन सोसायटी इंडियन सोसायटीच्या संदर्भात महत्वाची व्यक्ती ती आनंद मोहन बोस म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी याच्यातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे द लंडन इंडियन सोसायटी सेक्रेटरी म्हणलं की उमेश चंद्र बॅनर्जी इंडियन सोसायटी म्हणलं की आनंद मोहन बोस त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर असेल त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे टिंबटिंब या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीनं परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला आता ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर शोधायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फेडरिक जॉन माउंट या कलकत्ता मेडिकल कॉलेज सेक्रेटरी होते परीक्षा आयोजित विद्यापीठ स्थापन होता लक्षात ठेवा फेडरिक जॉन माउंट आता काय केलेलं आहे त्यांनी काही वाक्य दिलेली आहेत चार पाच आणि त्याच्यानुसार त्या व्यक्तीचं वर्णन ओळखायला सांगितले पहिलं वाक्य आहे ते दूध म्हणून ओळखले जात त्यांच्या संघटनेचे कौशल्य होते त्यांचे मुख्यालय बहादूरपूर येथे होते जुलै अठराशे सत्तावन्न मध्ये त्यांना अटक केले व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले चोवीस सप्टेंबर अठराशे साठ रोजी बहादूरपूर येथे ते मरण पावले तर जे तुम्ही अठराशे सत्तावन्नचा उठाव याच्या संदर्भातले व्यक्ती पाहतोय अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या कारण जुलै अठराशे सत्तावन्नमध्ये अटक झाली तुरुंगात ठेवले त्याच्यामुळे अठराशे सत्तावन्न उठावाच्या संदर्भामध्ये येतात तर त्याच्यामधून आपण दोन तीन पॉप्शन त्या जागेला आपण रिमूव्ह करू शकतो आता याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर आहे मोहम्मद मुशीन तुम्ही जर डिटेलमध्ये याचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येतील कारण मिया या नावाने ते ओळखले जात होते मोहम्मद मशीन आणि मुख्यालय त्यांचं बहादूरपूरला होतं आणि तिथंच त्यांना अटक म्हणजे तिथंच मरण पावले होते त्यांचा चोवीस सप्टेंबर अठराशे साठमध्ये जुलै अठराशे सत्तरमध्ये त्यांना अटक झाली होती आणि ते अलीपूरच्या तुरुंगात ठेवले होते लक्षात ठेवा मोहम्मद मुशी दुधी मिया दुदू मिया या नावानं ते ओळखले जात होते आणि त्यांच्या संदर्भात फक्त एकच लक्षात ठेवायचं ते म्हणजे बहादूरपूर बहादूरपूर मोहम्मद मुशी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्यक्तीचं वर्णन ओळखायचं आहे चार विधानं दिली त्यांनी कोणत्या व्यक्तीबाबतचे विधान आहे ते आपल्याला सांगायचं आहे पहिलं विधान आहे यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखिंडी येथे झाला दुसरे विधान आहे ते प्रार्थना समाजाचे एकनी सेवक बनले तिसरं विधान आहे माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं आणि चौथा प्रश्न आहे त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिला आता भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न किंवा अस्पृश्यता म्हटल्यानंतर हे दोन व्यक्ती बरोबर येतात आंबेडकर आणि विठ्ठल रामजी शिंदे ह्या दोन व्यक्ती डायरेक्ट आपण रिमूव्ह करू शकतो दुसरं म्हणजे त्यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखिंडी आणि बाबासाहेब आंबेडकर हे प्रार्थना समाजाचे एक्सेस नव्हते त्यामुळे हे उत्तर सुद्धा कॅन्सल होतं अचूक उत्तर आहे ते म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखिंडी येथे झाला हे लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळा ना ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात त्यांचा जन्म कुठं झाला त्याच्या संदर्भात एक प्रश्न होता म्हणजे वर्णनावरून त्यावरून तो टॅकल करता आला असा त्यावेळी तर अशा टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळं महर्षी रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखिंडी येथे झाला होता प्रार्थना समाजाचे ते एकनी सेवक बनलेले होते हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे प्रार्थना समाजाच्या संदर्भातली महत्त्वाची व्यक्ती दुसरं म्हणजे त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ म्हणजे कोणता तर माझ्या आठवणी व अनुभव माझा आठवणी व अनुभव हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा आहे आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा सुद्धा प्रबंध त्यांचा खूप गाजलेला आहे तर हेही लक्षात तुम्ही ठेवू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांची टिंबटिंब ही कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे आता हे जे तुम्हाला माहित असेल किंवा नसेल परंतु उत्तर आहे अग्निदिव्य अण्णाभाऊसाठी यांची अग्निदव्य अग्निदिव्य ही कादंबरी सरसेनापती प्रतापराव गोजर यांच्या जीवनावर आधारित आहे मग आकडीचा माळ फकीरा आणि वैजंता असे ऑप्शन होते फकीरा सुद्धा खूप महत्वाची गाजलेली का त्यांची कादंबरी आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे खालील वर्णावर वर्णनावरनं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आता काय दिलेलं आहे त्यांनी काही महत्वाचे चार विधानं दिली त्यातून अचूक पर्याय आहे त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला श्री जनार्दन स्वामीचे ते शिष्य होते त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली त्यांच्या भारूड रचना व गौळणी आहे बहारूड रचना म्हटल्यानंतर आपल्याला आपले जे महाराज आहेत तुकाराम महाराज एकनाथ महाराज नरहरी आणि त्यानंतर संत नामदेव महाराज तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत एक एकनाथ महाराज तुम्हाला लगेच उत्तर टॅकल करता आलं पाहिजे बहारूड रचना आणि गवळणी म्हटल्यानंतर एकनाथ महाराज तर संत एकनाथ महाराज यांचा जन्म पैठणमधला आहे हे लक्षात घ्या जनार्दन स्वामीचे ते शिष्य होते आणि त्यांची काळजी त्यांच्या आजोबा चक्रपाणी यांनी घेतलेली आहे तर असा प्रश्न विचारला होता त्यानंतर ते पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा टिंबटिंब आणि टिंबटिंब यांची नियुक्ती केली गेली म्हणजे कोणत्या दोन प्रतिनिधींची नेमणूक एकोणीसशे नऊच्या कायद्यानुसार अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून कायदेमंडळात केले गेले एकोणीसशे नऊचा कायदा आणि एकोणीशे एकोणीसचा कायदा एकोणीसशे नऊचा कायदा म्हणजे मोर्ले मिंटो कायदा आणि एकोणीसशे एकोणीसचा कायदा म्हणजे मोंटेगू चिंचपट कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा आता सध्या दिलेला आहे ते विचारलंय काय एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं म्हणजे मॉन्टेगू चिंचपट कायद्यानं ते जेव्हा दोन ऑपोसिशनचे प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली तर त्यामध्ये कोणते दोन गेले तर डेफिनेटली ड ऑप्शन जातो कारण बाबासाहेब आंबेडकर तर नाही त्यानंतर वलंकर आणि शिवराम ज्ञानबा कांबळे हा सुद्धा जातो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा सुद्धा जातो याचं जे अचूक उत्तर आहे ना ते पर्याय क्रमांक तीन आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने अस्पोशनचे दोन प्रतिनिधी कायदे मंडळात नेमणे ने। त्यामध्ये पहिले येतात गवई आणि दुसरे येतात कालीचरण नंदागवळी गवई आणि कालीचरण नंदागुळी तर या लेसनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आपण आज एम एम सी क्यू सिरीज सुरू केली होती इतिहासावर एम पी विचारलेले प्रश्न तर त्याचा आपण पहिला भाग ऑलरेडी कवर केला दुसरा भाग पाहतोय दुसऱ्या भागामध्ये बरेचसे असे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत त्याचं डिस्क्रिप्शन त्याचे अचूक उत्तर हे पाहणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अलेक्झांडर डप याने अठराशे तीसमध्ये कलकत्ता येथे टिंबटिंबची स्थापना केली आता एकदम सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न आहे आता या प्रश्नाचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे स्कॉटिश चर्चेस कॉलेज स्कॉटिश चर्चेस कॉलेज तर अलेक्झांडर डप यांनी अठराशे तीसमध्ये कलकत्त्याला स्कॉटिश चर्चेस कॉलेजची स्थापना केलेली होती मग आता तीन ऑप्शन इतर तुम्ही इलिमिनेट कसं करू शकता पहिलं लक्षात घ्या कलकत्त्याचं मेडिकल कॉलेज कोलकत्त्याचे मेडिकल कॉलेज हे अठराशे पस्तीसला स्थापन झालेलं आहे आणि कुणी केलेलं आहे तर ते लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेलं आहे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी त्यानंतर पुढं आपण बघितलं फोर्ट विल्यम कॉलेज फोर्ट विल्यम कॉलेज कुणी स्थापन केले तर याची के स्थापना दिवस खूप महत्त्वाचा आहे दहा जुलै अठराशे असा स्थापना दिवस आहे याचा दहा जुलै अठराशे आणि हे कोणी स्थापन केले तर लॉर्ड वेल्सली यानं स्थापन केले फोर्ट विल्यम कॉलेज कोणी स्थापन केलं लॉर्ड विल्यम बो वेल्सली हां अठराशे साली कलकत्ता मेडिकल कॉलेज दे अठराशे पस्तीस विल्यम पेंटिंग त्यानंतर राहतं ते रह, म्हणजे हिंदू कॉलेज हिंदू कॉलेजची स्थापना आहे अठराशे सतरामध्ये हिंदू कॉलेजची किती वीस जानेवारी अठराशे सतरा आता हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेण्यामध्ये काही महत्त्वाचे नाव म्हणजे राजाराम मोहन रॉय आहे रा राधाकांत देव आहेत त्यानंतर रश्मई दत्त आहेत राणी रश्मोनी आहेत त्यानंतर डेव्हिड हेअर हे सगळे हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये येतात आणि राहिल्या शेवटचं कुठलं स्कॉटिश चर्चेस कॉलेज अठराशे तीस म्हणजे सर्व कॉलेज आहेत ना, ना तुम्हाला या प्रश्नामधून बराच रिव्हिजन होते परत एकदा सांगतो अलेक्झांडर डब अठराशे तीस कलकत्त्याला स्कॉटिश चर्चेस कॉलेज स्थापन केलं फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना अठराशे साली लॉर्ड वेल्सनीनं केली कलकत्त्याचं मेडिकल कॉलेज अठराशे पस्तीसला लॉर्ड विल्यम बेंटिंगनं स्थापन केले आणि हिंदू कॉलेज अठराशे सतरा साली स्थापन झालं होतं त्याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला होता तर राजा राम मोहन रॉय राधाकांत देव त्यानंतर रश्मय दत्त त्यानंतर राणी रश्मोनी या सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यामुळे एका प्रश्नामधून तुमचा बराचसा भाग कव्हर होऊ शकतो त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे धार्मिक सलोका राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी एकोणीसशे सहा मध्ये टिंबटिंब जयंती साजरी केली म्हणजे कोणाची जयंती साजरी केली होती कबीर मॅझेनी आदिल शाह आणि अकबर आता मॅझेनी म्हटलं तर इटलीचं तुम्हाला लक्षात येतं नाशिक म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं नाशिक क्रांतिकारक म्हणलं की विनायक दामोदर सावरकर त्यांच्या संदर्भात परंतु याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक चार बरोबर म्हणजे एक अकबर हे लक्षात घ्या म्हणजे धार्मिक सलोकार राहावा म्हणून नाशिक मधल्या ज्या क्रांतीकारोणीशे सहा मध्ये अकबर जयंती साजरी केलेली होती परीक्षेला हे लक्षात ठेवू शकता तुम्ही त्यानंतर आपला पुढचा प्रश्न येतो म्हणजे अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या टिंबटिंब यांनी एकोणीसशे तीन मध्ये सन्माग बोधक समाज आणि एकोणीसशे सात मध्ये चोक मेला, चोका मेळा मुलींची शाळा सुरू केली असा प्रश्न विचारला नाही आता हा सुद्धा उत्तर सिंपल आहे स्ट्रेट फॉरवर्ड त्याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे किसन फागोजी बंदसोडे किसन फागोजी बंदसोडे यांनी सन्मार्ग बोधक निराश्रीत समाज हा एकोणीसशे तीनला स्थापन केला होता आणि एकोणीसशे सात साली काय स्थापन केलं होतं त्यांनी तर चोका मेळा मुलींची शाळा हां हे एकोणीसशे सात साली स्थापन केलं होतं किसन फागोजी बनसोडे किंवा त्यांना बनसोडे असंही म्हटलं जात होतं त्यांनी ना महत्वाचे दोन वृत्तपत्र सुरू केली होती किसन के फागोजे बनसोडे बनसोडे यांनी दोन महत्वाची वृत्तपत्र सुरू केली होती एक सुरू केलं होतं ते एकोणीसशे दहा साली केलं होतं आणि एकोणीसशे दहा साली त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलं होतं त्याला सुद्धा नाव निराश्रित निराश्रित हिंद नागरिक दिलं होतं काय नाव दिलं होतं निराश्रित हिंद नागरिक असं नाव दिलं होतं आणि एकोणीसशे अठरा साली आणखी एक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं एकोणीसशे अठरा साली आणि त्या वृत्तपत्राचं नाव होते मजूर पत्रिका लक्षात घ्या किसन फागोजी बनसोडे यांनी दोन महत्वाची वृत्तपत्र सुरू केली होती एकोणीसशे दहा साली त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलं त्या वृत्तपत्राचं नाव होतं निराश्रित हिंद नागरिक काय होतं निराश्रित हिंद नागरिक आणि एकोणीसशे अठरा साली आणखी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं त्याचं नाव होतं मजूर पत्रिका काय होतं मजूर पत्रिका त्यामुळे किसन फागोजी बनसोडे यांच्याबद्दल ह्या गोष्टी दोन्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता पहिलं लक्षात ठेवायचं आहे त्यांनी अस्पृश्यांना हक्क मिळावे म्हणून एकोणीसशे तीन साली सन्मार्ग बोधक निराश्रीत समाज स्थापन केला एकोणीसशे सात साली मेळा मुलींची शाळा सुरू केली तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे दहा साली निराश्रित हिंद नागरिक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि एकोणीसशे अठरा साली मजूर पत्रिका हे सुद्धा वृत्तपत्र सुरू केलं होतं त्यामुळे त्यांच्या संदर्भातल्या या चार गोष्टी नक्की लक्षात ठेवा त्यानंतर पुढची महत्त्वाची व्यक्ती येते ते, ते म्हणजे गोपाळबाबा वलंकर आता या प्रश्नामध्येच दिले तर तेही आपण एकदा शॉर्टमध्ये पाहूया गोपाळबाबा वलंकर यांना काय म्हटलं जातं तर ते दलित समाजामधले दलित समाजामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो दलित समाजामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणाचा समावेश होतो किंवा कोणाचं वर्णन केलं जातं तर ते गोपाळबाबा वलंकर आहे गोपाळबाबा अलंकर यांचं सांगायचं झालं तर त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे विटाळ विध्वंसन तुम्ही ऐकलं पण असेल वाचलं पण असेल विटाळ विध्वंसन हा गोपाळबा अलंकर यांचा महत्त्वाचा ग्रंथ अठराशे अठ्ठ्याऐंशी सालचा आहे किती सालचा आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी सालचा विटाळ विध्वंसन आणि या ग्रंथामधून त्यांनी अस्पृश्यतेचं खंडन केले त्याचबरोबर अठराशे नव्वद ना त्यांनी एक महत्त्वाचं समाज संस्था स्थापन केली होती त्याला अनार्य दोष परिहार समाज अनार्य दोष परिहार समाज असं म्हटलं होता अठराशे नव्वद साली गोपाळबाबा ओलंकर यांनी अनार्य दोष परिहार समाज ही संस्था स्थापन केली होती कशासाठी केली ती तर अस्पृश्य निर्मूलनासाठी केली होती आणि अठराशे नव्वदला त्यांनी जी संस्था स्थापन केली होती तर ते, ते ठिकाण आहे दापोली हो म्हणजे तुम्हाला परत एकदा सांगतो गोपाळबाबा ओलंकर यांच्याबद्दलच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं पहिलं लक्षात ठेवायचं स्टेट फॉरवर्ड वाक्य गोपाळबाबा वलंकर दलित समाजातले पहिले वृत्तपत्र वार्ताहर होते दुसरं म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी विठाळ विध्वंसन नावाचं पुस्तिका किंवा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून जे अस्पर्शता आहे त्याचं खंडन केलं अठराशे नव्वद साली त्यांनी अठराशे नव्वद साली त्यांनी काय केलं होतं तर अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला होता अनार्य दोष परिहार समाज आणि कुठं स्थापन केला होता तर दापोली कशासाठी केला होता तर अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेला होता हे झालं गोपाळबाबा वलंकर आणखी एक महत्वाची व्यक्ती याच्यामध्ये शिवराम जानबा कांबळे शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी बरेचसे लेख लिहिले परंतु त्यांनी सुरू केलेलं हे दलित पहिले दलित पत्रकार म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं त्याचबरोबर त्यांनी पहिले दलित मासिक सुरू केलं होतं एकोणीसशे आठ साली एकोणीसशे आठ साली त्यांनी पहिले दलित मासिक सुरू केलं होतं एक महत्त्वाचं मासिक आहे त्या मासिकाचं नाव आहे सोमवंशीय मित्र काय नाव आहे मित्र लक्षात ठेवा शिवराम जानबा कांबळे यांनी एकोणीशे आठ एकोणीशे आठ एक्झॅक्टली जर डेट तुम्हाला सांगायची झाली तर ती पाच जुलै आहे पाच जुलै एकोणीसशे आठ रोजी समवंशी मित्र या नावाचं एक पहिलं दलित मासिक लिहिलं होतं त्यामुळे ते जास्त चर्चेत आलेले होते त्याचबरोबर एकोणीसशे दहा साली त्यांनी समवंशी हितवर्धक सभा सुद्धा आयोजित केलेली होती त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांच्याबाबत सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या च्या संदर्भातले सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये पुण्यातलं जे पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता पुण्यातला पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह जो झाला होता त्याचं नेतृत्व सुद्धा शिवराम जानबा कांबळे यांनी केलं होतं सप्टेंबर एकोणीशे एकोणतीस एक मध्ये शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा पाच जुलै एकोणीसशे आठ मित्र हे पहिले दलित मासिक सुरू केलं होतं आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे पूर्णपणे स्वतःचा अग्रलेख लिहिणारा ते पहिले दलित पत्रकार होते त्याचबरोबर त्यांनी एकोणीसशे दहा साली सोमवंश हितवर्धक सभा आयोजित केली होती सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये पुण्यातलं जे पर्वती मंदिर आहे तिथं जे प्रवेश आंदोलनाचं झालं होतं त्याच्यामधलं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं आणि शेवटी विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे म्हटलं तर डिप्रेस मिशन त्याच्यासाठी संदर्भात एकोणीशे सहा साली तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता तर यांच्याबद्दल आपण एवढ्या गोष्टी केल्या दुसरं म्हणजे एकोणीशे सतराला जे कलकत्त्याचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्य विरोधाचा ठराव संमत मांडून घेतला होता मांडला होता आणि ते संमत पण झालेला होता यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलुकात कोणी सामील करून घेतले वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलुकात कोणी सामील करून घेतले थोडासा मस्त महत्वाचा आणि महा एकदम भारी प्रश्न आहे आता याचा का जर उत्तर जर तुम्ही बघितलं तर अचूक उत्तर आहे लॉर्ड डफरिन लॉर्ड डफरिन यांचा कार्यकाळ जर तुम्ही नीट पाहिला तर तो येतो अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे म्हणजे जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा गव्हर्नर जनरल व्हाईस वा रॉय कोण होते व्हाईस रॉय म्हणू शकतो त्यांना आपण लॉर्ड डफरीन होते लॉर्ड मध्ये का लक्षात ठेवायचं आहे कारण लॉर्ड डफरीन आता ह्या ज्या प्रश्नाच्या संदर्भात थोडं पाहूया ह्या प्रश्नासंदर्भात का लक्षात ठेवायचं आहे तर जानेवारी अठराशे शहाऐंशी हे इयर लक्षात ठेवा डेट जानेवारी अठराशे शहाऐंशी मध्ये जो उत्तर ब्रह्मदेश आहे तो भारतामध्ये विलीन करून घेतला होता त्याला अप्पर बर्मा म्हटले उत्तर कारण तिसरं युद्ध झालं होतं था ना त्या तिसऱ्या युद्धामध्ये लॉर्ड डफरीन यांनी उत्तर ब्रह्मदेश भारतात विलीन करून घेतला होता त्यामुळे वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलकात कोणी सामील करून घेतले तर ते लॉर्ड डफरीन आहेत लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळामध्येच लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती अध्यक्षतेखाली चार्ल्स चार्ल्स नाव काय लक्षात ठेवा लॉर्ड डफरीन यांच्याच कार्यकाळामध्ये काय झालेलं होतं तर ह्या गोष्टी मला लक्षात राहणं गरजेचं आहे लोकसेवा आयोगाची स्थापना लॉ अठराशे शहाऐंशीला चार्ल्स अचिसन यांच्या नेतृत्वामध्ये किंवा अध्यक्षतेखाली झाला होता अठराशे सत्त्याऐंशी साली लॉर्ड डफरिनच्या कार्यकाळामध्ये पंजाब कुळ कायदा संमत करण्यात आला होता पंजाब कुळ कायदा अठराशे हा ही पॉईंट तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड डफरिनच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी लेडी डफरीन फंड होता तुम्हाला जर परीक्षेला असा प्रश्न विचारला प्रश्न काय आहे पंचदेह प्रकरण कोणत्या संदर्भामध्ये आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला पंचदेह प्रकरण कोणत्या फायसोबच्या संदर्भामध्ये आहे तर, तर, तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डफरीन मग आता इथे लॉर्ड लॉरेन्स दिले लॉर्ड लॉरेन्स म्हणजे सर जॉन लॉरेन्स किंवा असं म्हणू शकतं किंवा तरीचं उत्तर तुम्ही फक्त आपले झाले त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया लॉर्ड डफरीन त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे अठराशे सहासष्ट मध्ये दादाबाई नवरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती अठराशे एकोणसत्तर मध्ये तिची मुंबई शाखा स्थापन झाली मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते चार ऑप्शन दिले त्यांनी अचूक उत्तर ओळखायचे आता तुम्हाला याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो अचूक उत्तर आहे ते म्हणजे भाऊ दाजी लाड आता लक्षात घ्या ईस्ट इंडिया असोसिएशन अठराशे सहासष्ट मध्ये दादाबाई नवरोजींनी स्थापन केली परंतु याचे पहिले सेक्रेटरी होते उमेशचंद्र बॅनर्जी कोण होते उमेशचंद्र बॅनर्जी कुठं स्थापन केली होती ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा ईट ईस्ट इंडिया असोसिएशन लंडनला स्थापन केली होती अठराशे एकोणसत्तर ला त्याची मुंबईमध्ये शाखा स्थापन झालेली होती हे लक्षात घ्या आणि या शाखेचं अध्यक्षपद दिलं होतं बाहुदाजी लाड यांच्याकडं बाहुदाजी लाड यांच्याकडं आता हा सुद्धा हो पॉईंट तुम्ही जर वाचला नीट असेल तर तुम्हाला लगेच सोडवता येईल असे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही किंवा तुम्ही लगेच सोडवाल हे माझं चॅलेंज असणार आहे का तर प्रश्न असा आहे तो म्हणजे वायवे वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली प्रश्न नीट पहा वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली आता ह्या जर प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक पर्याय क्रमांक तीन आहे विल्यम बेंटिक याच्याबद्दल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सती प्रतिबंधक कायदा आपण सांगू शकतो की अठराशे एकोणतीस ला झालेला आणि त्याच्यामध्ये सहकारी कोणी केलं होतं राजाम मोहन रॉय यांनी सहकार्य केलं होतं त्याच्यानंतर सगळं झालं परंतु यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ते म्हणजे कुर्ग हे राज्य खालसा केलं कोणी केलं लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी कुर्ग हे राज्य खालसा कोणी केलं प्रश्न जर तुम्हाला असा विचारला कुर्ग हे राज्य खालसा कोणी केलं त्याचं उत्तर आहे विल्यम बेंटिक काय आहे विल्यम बेंटिंग त्यानंतर लॉर्ड कॅनिंग आहे लॉर्ड लिटन आहे हे सुद्धा सगळे आहेत आता ह्यांच्याबद्दल लॉर्ड कॅनिंगबद्दल महत्त्वाचं काय सांगू शकता तर त्याच्या काळामध्ये आय सी एस परीक्षेची भारतामध्ये सुरुवात झाली लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये आय सी एस ज्या परीक्षा होत्या त्या आय सी एस परीक्षेची भारतामध्ये सुरुवात झालेली होती जे खालचा धोरण रद्द केलं होतं मुंबई मद्रास कलकत्ता विद्यापीठाची स्थापना इंडियन पिनल कोड परंतु तुम्हाला लॉर्ड कॅनिंगच्या बाबतीत दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ते सांगतो ते म्हणजे अठराशे एकोणसाठमध्ये काय केलं त्यांनी आणि अठराशे एकसष्टमध्ये काय केलं ह्या दोन गोष्टी अठराशे एकोणसाठमध्ये लक्ष ठेवा लॉर्ड कॅनिंगच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खाते केलं होतं लॉ लॉर्ड कॅनिंगने अठराशे एकोणसाठ साली लॉर्ड कॅनिंगने भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खातं सुरू केलं होतं दुसरं म्हणजे हे शिक्षण खातं सुरू करताना मदत किंवा कोणाचा सल्ला घेतला होता त्यावेळी भारत मंत्री होते चार्ल्स चार्ल्स वूड यांच्या सल्ल्यानुसार अठराशे एकोणसाठ मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खातं सुरू केलं होतं दुसरं लॉर्ड कॅनिंग यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर अठराशे एकसष्ट हे इयर लक्षात ठेवायचं आहे का तर अठराशे एकसष्ट मध्ये कोलकत्ता अलाहाबाद अहमदाबाद कोलकाता अहमदाबाद हा जो लोहमार्ग आहे कोलकाता अहमदाबाद हा लोहमार्ग यांच्याच काळामध्ये सुरू झाला होता किंवा यांनी सुरू केला होता हा महत्वाचा आहे आणि अठराशे एकोणसाठ साली असलेला बंगाल रेंट ऍक्ट सुद्धा लॉर्ड केनिंगच्याच काळामध्ये झालेला होता लॉर्ड रिपन दिलाय लॉर्ड रिपनला आपण काय म्हणतो तर लॉर्ड रिपन बद्दल एकच गोष्ट लक्षात ठेवू हो शकता तो म्हणजे त्यांनी सुरू केलेलं महत्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं तो कायदा केला होता म्हणून आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये इल्बर्ट बिल विधेयक बऱ्याच गोष्टी आहेत फॉर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता तो सुद्धा रद्द केलेला होता लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये काय महत्वाचं आहे ते पाहूया तर रिचर्ड स्टॅची आयोग म्हणजे अठराशे शहात्तर अठ्याहत्तर मध्ये जो दुष्काळ आला होता अठराशे शहात्तर अठ्याहत्तर मध्ये जो दुष्काळ आला होता लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये तेव्हा त्यांनी एक आयोग नेमला होता त्याला रिचर्ड स्टॅची आयोग असं म्हटलं जातं अठराशे एकोणऐंशी साली त्यांनी कायदा केला होता त्या कायद्याला म्हटलं तर स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट काय म्हटलं तर स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट हा संमत केला होता आणि जी वयमर्यादा होती परीक्षेची ती एकवीसवरून एकोणीस वर्ष केलेली होती शस्त्रबंदी कायदा देशी वृत्तपत्र कायदा फर्नेक्युलर प्रेस ॲक्ट म्हणून ज्यांना ओळखलं होतं त्याच्यासाठी हे फेमस आहेत दुसरं म्हणजे मिठ्याचा जो व्यापार आहे ना याच्यावर यांनी कर खूप लादले होते लॉर्ड लिटन यांनी त्यानंतर आपला पुढचा प्रश्न येतो म्हणजे वसाहत काळात टिंबटिंब हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचं केंद्र नव्हतं प्रश्न काय विचारले नव्हतं जहाज बांधणी उद्योगाचं केंद्र आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कलकत्ता कलकत्ता अशा प्रकारे केंद्र नव्हतं केंद्र कोणत्या कोणत्या ठिकाणी होती हुगळीला होतं ढाक्याला होतं चितगावला होतं तर हा एक पॉईंट जाताचा जरूर लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे म्हणजे एम पी आलेला आपण इतिहासाचे प्रश्न बरेचसे डिस्कस करत आहोत तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि हा एक प्रश्न याचा संदर्भ मला अधिकृतरित्या कुठं सापडलेला नाहीये परंतु हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा वाटला मला तो म्हणजे तो फक्त मी तुम्हाला देतोय याचं उत्तर पण सांगतो काय आहे अचूक उत्तर तर प्रश्न असा आहे तो, तो म्हणजे जोड्या लावासाठी आहे गोंडांचा सशस्त्र उठाव सालवींचा उद्रेक थारावाड्डीचा उद्रेक हेल झाडाचे बंड मला याचा अधिकृत संदर्भ कुठंच सापडलेला नाहीये त्यामुळं मी फक्त प्रश्न देतो आणि त्याचं सा उत्तर सांगतो पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे म्हणजे गोंडांचा सशस्त्र उठाव तर ते उ उत... बलभद्र देव ती व्यक्ती संदर्भामध्ये येते सालवींचा सा उद्रेक म्हटल्यानंतर त्या कोण येतो कोरेन पुढारी येतो धारावाड्डीचा उद्रेक याच्यासाठी येतं गाऊंगी आणि हेन झाडाचे बड याच्यासाठी येतं नागा मॅथ हतून या प्रश्नाला मला कोणता सोर्स सापडलेला नाही तुम्हाला जर कुठला सोर्स मिळाला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा मी फक्त तुम्हाला त्याचं उत्तर सांगितलं जे आयोगाने दिलेलं आहे गोंडांचा शस्त्र उटाव बलभद्र देव सालवींचा सा उद्रेक कोरेन पुढारी थारावाड्डीचा उद्रेक गावंगी आणि हेन झाडाचे बंड ना, नागा मॅथ हतून अधिकृत संदर्भ असा जर मिळा कुठं मिळाला तुम्हाला सापडला असेल सा तर नक्की सांगा तर या लेसनमध्ये आपण एवढेच इतिहास प्रश्नाची चर्चा केलेली आहे काही महत्वाचे प्रश्न त्याच्यावर मी थोडंसं डिस्क्रिप्शिव डिस्क्रिप्शन देताना चांगला प्रयत्न केलाय समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडलं तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद हॅलो <coughs> फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय वसावी गोसावी पी आलेले प्रश्न इतिहास सेक्शन त्यातला तिसरा भाग आपण पाहतोय ऑलरेडी दोन भाग डिस्कस केले होते तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करतोय त्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीविषयी पुढीलपैकी काय खरे आहे दोन विधानं दिली तर दोन विधानं बरोबर की चूक हे आपल्याला ओळखायचं आहे आता या प्रश्नामधलं जे पहिलं विधान आहे तर ते विधान आहे थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होय तर हे विधान बरोबर आहे लक्षात घ्या प्राचीन हिंदू धर्म जो आहे ना तो जगातला सगळ्यात मोठा आध्यात्मिक धर्म आहे असं थिओसॉफिकल सोसायटीच्या मतानुसार आहे दुसरं विधान आहे थिओसॉफी म्हणजे सर्व धर्माचा तोलानिक अभ्यास करणे होय तर हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे दिलेली दोन्ही विधानं बरोबर आहेत दुसरं म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की थिओसॉफिकल सोसायटी म्हटल्यानंतर त्याचे इयर किती आहे तर ते इयर आहे अठराशे पंच्याहत्तर साली थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली अमेरिकेमध्ये झाली होती अमेरिकेमध्ये अमेरिकेतलं कोणतं शि शहर आहे तर न्यूयॉर्क शहर आहे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झालेली होती आ, हे लक्षात ठेवा त्याच्या संस्थापकमध्ये रशियाचे जे मॅडम हेलेना ब्लॅवासकी कर्नल हेनरी स्टील अल्कॉट आणि विल्यम कॉन जज हे, हे आता होते आता दुसरं म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीचे पहिले अध्यक्ष कोण पहिले अध्यक्ष कोण होते त्यांचं नाव होतं कर्नल अल्कोट कर्नल अल्कॉट हे काय होते थियसॉफिकल सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते हां तर हे तुम्ही हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता अठराशे एकोणऐंशी साली स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आग्रहानुसार किंवा यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार हे जे कर्नल अलकॉट आहेत आणि मॅडम ब्लॅवास्टिकी ह्यांना भारतात आल्या होत्या अठराशे ब्याऐंशी साली लक्षात ठेवायची इयर आहे ते म्हणजे अठराशे ब्याऐंशी का महत्वाचं आहे तर अठराशे ब्याऐंशी साली मद्रास प्रांतामधलं अड्ड्यार ठिकाणे काय लक्षात घ्यायचं आहे अठराशे ब्याऐंशी साली मद्रास प्रांतामधलं एक ठिकाण आहे त्या ठिकाणाला नाव आहे अड्ड्यार तर या अड्ड्यार हे ठिकाण त्यांचं सो, थिओसॉफिकल सोसायटीचं सो, केंद्र बनवण्यात आलेलं होतं थिओसॉफिकल सोसायटीच्या आणखी एक महत्वाच्या व्यक्ती आहेत ते म्हणजे ॲनी बेजंट ॲनी बेजंट भारतामध्ये आल्या होत्या अठराशे त्र्याण्णव साली आणि त्यानंतर भारतातच बराच काळ त्यांनी घालवलेला आहे एकोणीसशे सात पासून अनिबेझंटच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची एकोणीसशे सात एक ते एकोणीसशे तेहतीस एवढा प्रदीर्घ काळ यांनी थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत अॅनिबेझंटबद्दल तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे एकोणीसशे सतराचं कलकत्ता अधिवेशन या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्याचबरोबर तुम्हाला अॅनिबेझंटबद्दल आणखी लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे एकोणीसशे सतराला जे कलकत्त्याचं अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पर्शाविरुद्धचा ठराव मांडला होता आणि तो मंजूर कर होता तर बदल महीती तुम्हाला आसनगर जेचे आही। अपला है तो थिओसॉफिकल सोसायटी बदल एवरी तरी मैट महती तुम्हारा गरजे चाहिए त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे हरित हरित क्रांतीच्या का काळात टिंबटिंब हे भारताचे अन्नमंत्री होते तर त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन सी सुब्रमण्यम हे ना हरित क्रांतीच्या का काळामध्ये भारताचे अन्नमंत्री होते सोपा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ऑल इंडिया किसान सभेचं पहिलं अधिवेशन ऑल इंडिया किसान सभेचं पहिलं अधिवेशन टिमटिंब येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरण्यात आलेलं होतं तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे लखनौ सहजानंद सरस्वती पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे लक्षात ठेवा आणि हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं लखनौला सिंपलचा प्रश्न आहे स्टेट फॉरवर्ड त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नवशक्तीत नवशक्ती ह्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे लिहितात राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा टिमटिंबा असं दिलेला आहे तर याचं तुम्हाला डायरेक्ट उत्तर आहे त्यामध्ये अतिशय साधा होता सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल इथं आणि त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह होतं चिन्ह नव्हतं अक्षर होतं काय लिहिलं होतं तर हे लक्षात घ्या की वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये प्रबोधनकार ठाकरेने लिहिलेलं आहे ते म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजींनी फडकवलेला झेंडा अतिशय साधा होता आणि त्यावर कसलं ही चिन्ह नव्हतं त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर असणार त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे प्रश्न आहे तो म्हणजे एकोणीसशे साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मच्या पुढं पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटलं होतं एक कोण प्रश्न नीट समजून घ्या एकोणीसशे तेहतीस साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मच्या पुढं पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटलं होतं विद्यार्थ्याचं स्वप्न शिक्षकाचं स्वप्न राजकीय पुढाऱ्यांचं स्वप्न तर ती जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म याच्या पुढं पाकिस्तानची जी मागणी होती ना त्या मागणीला असं म्हटलं होतं विद्यार्थ्याचं स्वप्न विद्यार्थ्याचं स्वप्न त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गांधीजींनी मद्रास येथे सहा सभा घेतल्या होत्या त्यात टिंबटिंबना उद्देशून बोलताना गांधींनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधल्या हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितलं होतं तर हे त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्यांनी असं सांगितलं होतं की हातामध्ये झाडू घ्या आणि बादली घेऊन मद्रासमधल्या ज्या हरिजन वस्ती आहेत ना तर त्या स्वच्छ करा म्हणून म्हटलेलं होतं तर हे स्टुडंट्स किंवा त्याचे विद्यार्थी हे त्याचं काय असणार आहे अचूक उत्तर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एम एसाठी टिंबटिंब यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता तर ऑबियसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय होता एम एसाठी प्राचीन भारतातला व्यापार एम एसाठी जो विषय होता तर एम ए त्यांनी कधी कम्प्लीट केले तर एकोणीसशे पंधरा साली केलेला आहे आता एम ए नंतर त्यांनी दुसरी घेतलेली पदवी म्हणजे एकोणीसशे तेवीस साली घेतलेली डी एस सी पदवी आता ह्या जर डी एस सी पदवीसाठीचा आंबेडकरांचा विषय होता ना तर तो विषयाचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी विषयाचं नाव काय होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी तर हे दोन गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचे आहेत एकोणीसशे पंधरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एम ए कम्प्लीट केलं प्राचीन भारतातील व्यापार हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता आणि एकोणीसशे तेवीस साली त्यांनी डी एस सी ही पदवी घेतली त्या पदवीसाठी त्यांचा विषय होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी डी एस सी ही कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे त्यानंतर ही लंडन विद्यापीठाची पदवी आहे तर ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनिसनी लक्षात ठेवायचे एकोणीसशे पंधरा एकोणीसशे तेवीस एकोणीसशे पंधरा ई विषय होता प्राचीन भारतातील व्यापार एकोणीसशे तेवीस तेवी ते ला डीएससी ही पदवी घेतली त्यावेळी विषय होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे हा एम एसाठी कोणत्या विद्यापीठात म्हणजे त्यांनी एम ए कम्प्लीट केलेलं आहे तर हे कोलंबिया विद्यापीठामध्ये ते प्राचीन भारतातील व्यापार हा कोणत्या विद्यापीठातून कम्प्लीट केला होता द कोलंबिया विद्यापीठामधून त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला कारण आता तीन सेंटेन्स दिले त्याने यातून आपल्याला ओळखायचे की कोणती दोन बरोबर आहेत आता तुम्ही जर प्रश्न नीट पाहिला तिसरं जे विधान आहे त्यांनी इस्ला त्यांना इस्लाम धर्माचा प्रचार करायचा होता म्हणून तर हे विधान चुकीचं आहे जर सी हे विधान चुकीचं असेल तर ऑप्शन चार इलिमिनेट होतो तीन इलिमिनेट होतो आणि दोन इलिमिनेट होतो मग राहिलेला ऑप्शन काय ऑप्शन क्रमांक एक विधान ए, ए, ए आणि बी बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक असणार आहे आता लक्षात घ्या की महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलापत चळवळीला पाठिंबा दिला होता त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन होतं त्या ते म्हणजे त्यांना या चळवळीतून काय करायचं होतं तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य हे साधायचं होतं हे पहिलं टार्गेट होतं आणि हे जे ऐक्य असेल किंवा या चळवळीचा उपयोग देशाची आपली जी राष्ट्रीय चळवळी चालू आहे इंग्रजांच्या विरोधात त्याच्यामध्ये कशी त्याचा उपयोग करून घेता येईल असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी काय केलं होतं तर महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलापत चळवळीला पाठिंबा दिला होता महात्मा गांधीजी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ते होते एकोणीसशे चोवीस ला बेळगावला जे अधिवेशन झालं होते एकोणीसशे चोवीस बेळगाव अधिवेशन या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी तर हे लक्षात ठेवा त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे एक विधान आहे अशी सूचना कोणी केलेला ओळखायचं आहे सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती त्याच्यामध्ये ऑप्शन वेगवेगळे दिलेत कयुम खान गोपीनाथ बारडोलाय बॅरिस्टर जिना सर मोहम्मद सादुल्ला खान।, खान तर हे लक्षात घ्यायचं उत्तर अचूक उत्तर आहे ते म्हणजे सर मोहम्मद सादुल्ला खान तर सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना केली होती सर मोहम्मद सादुल्ला खान यांनी त्यामुळे ते उत्तर त्याचं बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ना तो, तो थोडंसं महत्वाचा आहे त्याच्यावर थोडंसं लक्षात घ्या कारण अशा टाईपचे प्रश्न आजकालच्या परीक्षेमध्ये विचारले जाते तर तो प्रश्न असा आहे खाली दिलेली पाच विधान आहेत त्या पाच विधानावरून आपल्याला त्या कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात केलेली विधान आहेत हे ओळखायचंय पहिलं विधान आहे ते धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते दुसरं म्हणजे ते मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवत तिसरे विधान आहे ते समाजसुधारक होते चौथे विधान आहे एकोणीशे पाचच्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता आणि पाचवे विधान आहे जाती व्यवस्था व अस्पृश्यता यांनी यांना त्यांनी खडवडून विरोध केला होता आणि नावं दिली आहेत नरहर मल्हार जोशी दुसरं नाव आहे राजाराम शास्त्री भागवत तिसरं आहे र पू परांजपे आणि चौथा आहे गोगा आगरकर जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला डेफिनेटली यातून एक ऑप्शन इलिमेंट होतो प पर्याय क्रमांक चार गोगा आगरकर डेफिनेटली याच्यामध्ये ते येत नाही आता राहिले कोण नरहर मल्हार जोशी रघु परांजपे आणि राजाराम शास्त्री भागवत आता या ज्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते आहे राजाराम शास्त्री भागवत नक्की लक्षात ठेवा ना का महत्वाचं आहे सांगतो तुम्हाला एम पी मध्ये अलीकडे जे प्रश्न विचारले जात आहेत तरी राजा राजाराम शास्त्री भागवत यांच्यावर डेफिनेटली म्हणजे त्यांच्या अनुसरून प्रश्न जर विचारला नसला बऱ्याच पर्यायामध्ये ना यांचं नाव अलीकडच्या प्वेशन पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं त्यामुळे हे नाव महत्वाचं आहे त्यामुळे यांच्याबद्दल लक्षात जर ठेवायचं झालं राजाराम शास्त्री भागवत यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं महर्षी धोंडो केशव कर्व्यांचं जे रॉबर्ट मनी हायस्कूल होतं याच्यामध्ये ते शिक्षक होते हे लक्षात घ्या मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात त्यांनी संस्कृत शिकवलेलं आहे एकोणीशे पाच साली विधवाचा जो पुनर्विवाह त्याचा पुरस्कार त्यांनी केला होता आणि अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था याच्यावर त्यांनी खडाडून विरोध केला होता राजाराम शास्त्री भागवत हे समाजसुधारक होते तर हा प्रश्न किंवा हा पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे नक्की त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एक्केचाळीस साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते भागलपूर लालपूर दिल्ली का कानपूर तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लयालपूर आता माझा तुम्हाला प्रश्न आहे हे लालपूर हे ठिकाण कोठे येतं म्हणजे कोणत्या ठिकाणी येतं हे कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये अशा प्रकारे हे ठिकाण येतं हे जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना टिंबटिंब यांनी केली चार नावं दिलेली त्यामधून कुणी केली हे आपल्याला आहे त्याच्यामध्ये रामय्या व्यंकय्या अय्यावरू नरसिंगराव साहेबू वडताळ जाया यल्लप्पा लिंगू आणि व्यंकू बाळोजी कालेवर आता तुम्हाला जर थोडा अभ्यास नीट केला असेल तुम्हाला पहिले दोन ऑप्शन तर म्हणजे रामय्या व्यंकय्या अय्यावरू तर होते त्याचबरोबर व्यंकू बाळोजी कालेवर हेही होते म्हणजे ए आणि डी आहेत हे आपल्याला समजून जातं म्हणजे ह्याच्यातून चौथा ऑप्शन तुम्ही डेफिनेटली इलिमिनेट करू शकता तर आता हे लक्षात घ्या सत्यशोधक समा समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना कोणी केली याचं जे अचूक उत्तर आहे तर हे चारही व्यक्ती बरोबर आहे म्हणजे चारही व्यक्ती ज्या दिलेल्या आहेत ते बरोबर आहे म्हणजे याच्यामध्ये रामाय्या व्यंकय्या अय्यावरू पण होते त्याचबरोबर नरसिंगराव सायबू वडताळ पण होते जाया यल्लप्पा लिंगू पण होते आणि व्यंकू बाळोजी कालेवार पण होते रामाय्या व्यंकय्या अय्यावरू हे न्या सत्यशोधक समाजाचं जे अधिवेशन घेण्यात आलं होतं एकोणीसशे अकरापासून ते एकोणीसशे बारा तेरा दरम्यान ते अधिवेशनाचे अध्यक्ष आणि पहिले अध्यक्ष होते हेही लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं दीनबंधू कुणी सुरू केलं होतं दीनबंधू कृष्णाराव भालेकरांनी सुरू केलं होतं कोणत्या वर्षी ते दीनबंधू सुरू केलं होतं अठराशे सत्याहत्तर मध्ये दीनबंधू चालू केलं होतं एवढे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे परंतु परीक्षेसाठी महत्त्वाचं काय आहे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना कोणी केली तर रामाय्या व्यंकय्या आय्यावरू साहेब वडताळ जाया यलप्पा लिंगू आणि व्यंकू बाळोजी कालेवर हे व्यक्ती त्यामध्ये होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अहमदाबाद मिल संप घटना टिंबटिंब यांच्याशी संबंधित होती सरदार पटेल मनीबाई देसाई मोक गांधी म्हटले आणि मोरारजी देसाई म्हणजे महात्मा गांधी तर मोहनदास करमचंद गांधी असं म्हणायचं त्यांना तरी अचूक उत्तर आहे महात्मा गांधी अहमदाबाद मिल संघटना महात्मा गांधी यांच्याशी संबंधित होती पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा त्याच्यामध्ये दिलेले स्वतंत्र पार्टी साम्यवादी समाजवादी आणि हिंदुत्ववादी आता हे आपल्याला आहे स्वतंत्र पार्टी आता याचं जर अचूक उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक तीन आहे स्वतंत्र पार्टी सी राजा गोपालचारी साम्यवादी पी सी जोशी समाजवादी आचार्य नरेंद्र देव आणि हिंदुत्ववादी एस पी मुखर्जी म्हणजे काय केलेलं आहे यांनी तर वेगवेगळ्या पार्टी किंवा ते महत्वाच्या गोष्टी दिल्या त्याच्या संदर्भातले व्यक्ती कोणते हे आपल्याला ओळखायचे तर हे स्टेट फॉरवर्ड आहे स्वतंत्र पार्टी म्हणलं की राजागोपालचारी साम्यवादी पी सी जोशी समाजवादी आचार्य नरेंद्र देव आणि हिंदुत्ववादी एस पी मुखर्जी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे दोनमध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली एकोणीसशे दोन मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली याचं जे अचूक उत्तर आहे तर ते, रहे था था ते लक्षा दिया। बंगाल आहे हे लक्षात घ्या बंगालमध्ये शिवाजी पंथाची स्थापना झाली आता कसं होतं आपण शिवाजी पंथ वगैरे असं म्हटल्यानंतर आपलं ऑप्शन वाटतं की मुंबई किंवा पुणे ह्या दोन पैकी असेल हे दोन ऑप्शन आपले इलिमेंट होतील असं आपण अस बांधतो परंतु ते उत्तर नाही उत्तर हे बंगाल आहे शिवाजी पंथ एस्टॅब्लिश इन नाईनटीन टू इन बंगाल हं लक्षात ठेवा त्यानंतर त्यांचा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विजयालक्ष्मी पंडित यांच्या संदर्भातली विधानं कोणती तर हे लक्षात ठेवा विजयालक्ष्मी पंडित ह्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भयभगिनी होत्या ऑप्शन मध्ये दिल्या जाईत त्यांचं मूळ नाव स्वरूप आता याचं अचूक उत्तर आहे ना ही चारही विधानं बरोबर आहेत लक्षात ठेवायचं काय विजयालक्ष्मी पंडित यांच्याबद्दलची चारही विधानं बरोबर आहेत पहिलं म्हणजे त्यांचं मूळ नाव स्वरूप कुमारी होतं काय होतं विजयालक्ष्मी पंडित यांचं मूळ नाव काय होतं स्वरूप कुमारी कुमारी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या भगिनी होत्या एकोणीसशे बेचाळीसचा जो चले चळवळ झाली या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्यावेळी त्यांना तुरुंगवा सुद्धा झालेला आहे विजयलक्ष्मी पंडित यांनी त्यांचा महत्वाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव डेफिनेटली लक्षात ठेवा परीक्षेला तुम्हाला व लाइनर टाइप अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो तो ग्रंथ होता प्रिझन डेज काय ग्रंथ होता प्रिझन डेज ओके तुम्हाला लक्षात होईल विजयलक्ष्मी पंडित मूल नाव काय स्वरूप कुमारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी एकोणीशे बेचाळीसचा जो चलेजाव आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला होता त्यामुळे त्यांना तुरुंगवास पण झाला होता आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे प्रिझन डेज हां एवढं जरी ॲटलीस्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता तर या लेसनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोस्वावी एम पी सीला विचारलेले इतिहासाचे प्रश्न याचा पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे याच्यामध्ये आपण बरेच महत्वाचे प्रश्न आणि त्याचे उत्तरं डिस्कस करणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला ले सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इसवी सन अठराशे अठरा नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एल्पिस्टन यांनी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्ती केले होते ते भाग आणि त्यांच्या अधिकारी यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत चार भाग दिलेत खानदेश धारवाड पुणे आणि अहमदनगर आता याचं जे उत्तर आहे तर ते मला डायरेक्ट सांगतो मी खानदेशामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आता ते गव्हर्नर होते मुंबईचे तर त्यांनी खानदेशामध्ये कोणाची नियुक्ती केली होती तर कॅप्टन ब्रिग्ज यांची नियुक्ती खानदेशामध्ये केलेली होती धारवाडमध्ये त्यांनी नियुक्ती केली होती थॅकरे यांची धारवाडमध्ये कोणाची केली होती थॅकरे यांची पुण्यामध्ये हेन्री रॉबर्टसन यांची नियुक्ती केलेली होती आणि अहमदनगरमध्ये त्यांनी पॉटिंजर यांची नियुक्ती केलेली होती ह्या चारही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत खान्देशमध्ये कॅप्टन ब्रिक्स धारवाड थॅकरे पुणे हेन्री रॉबर्टसन आणि अहमदनगरमध्ये पॉन्टिंजर यांची नियुक्ती केलेली होती त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्व राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते त्याच्यामध्ये ना वेगवेगळे ॲक्ट दिले म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे आर्म्स ऍक्ट आहे लायसन्स ऍक्ट आहे आणि लँड्स ॲक्ट आहे आता या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला टॅकल करायचं झालं तर तुम्ही टॅकल करू शकता पहिलं म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटनच्या काळामध्ये केला गेला होता आणि ब्रिटिश सरकारनं राष्ट्रीयत्वाच्या भावनेला जाऊन दडपून टाकण्यासारखाच हा कायदा होता म्हणजे ह्यामध्ये ए ऑप्शन डेफिनेटली असणार म्हणजे ऑप्शन ऑप्शन दोन नंबरचा हा कॅन्सल होणार कारण त्याच्यामध्ये ए ऑप्शन नाही आहे इथं ए आहे इथं ए आहे इथंही आहे म्हणजे ए तर डेफिनेटली असणार दुसरं म्हणजे इथं सी आहे इथं सी आहे आणि इथं सी आहे त्यामुळं ला, सी लायसन्स ऍक्ट सुद्धा डेफिनेटली असणार दुसरं म्हणजे आर्म्स ऍक्ट आर्म्स ऍक्ट होता का प्रश्न असा आहे आर्म्स ऍक्ट होता का तर आर्म्स ऍक्ट सुद्धा आहे म्हणजे ऑर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आर्म्स ॲक्ट आणि लायसन्स ॲक्ट हे तिन्ही ऍक्ट होते परंतु लँड्स ॲक्ट लँड्स ॲक्टनं काय भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दडपून टाकलेलं नाही आहे तर त्यामुळे तो पर्याय येणार नाहीये म्हणजे याचं जे अचूक उत्तर असणार आहे तर ते पर्याय क्रमांक चार असणार आहे तर ब्रिटिश सरकारने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे अठराशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जो महत्त्वाचा कायदा केला गेला होता लॉर्ड लिटनच्या काळामध्ये लायसन्स ऍक्ट सुद्धा होता आणि आर्म्स ऍक्ट आता हे सुद्धा कायदे होते त्या ज्या कायद्यानुसार ब्रिटिश सरकारनं भारता भारतीयांच्यातल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दडपून टाकलं होतं त्याच्यामध्ये लँड्स ॲक्ट येणार नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब्रह्म समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे पंधरा साली आत्मीय स्थापन केली आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर खालीलपैकी कोणते सहकारी होते आणि बरेच सहकाऱ्यांचे नावं हो दिलेत याच्यामध्ये एकूण सांदो आठ नावं हो दिलेली आहेत त्यामध्ये कोणते नव्हते हे आपल्याला ओळखायचंय आता ऑप्शनचं जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षण जाणवते केशवचंद्रसेन आणि देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्म समाजानंतर म्हणजे राजाराम मोहन राय यांच्यानंतर ब्राह्म समाजाचे उदयाला आलेले महत्वाचे नेते होते त्याच्यामुळं डी ऑप्शन तर डेफिनेटली यातन इलिमिनेट होणार आहे जर डी ऑप्शन डेफिनेटली इलिमिनेट होणार आहे तर पहिला पर्याय इलिमिनेट होणार दुसरा पर्याय सुद्धा इलिमिनेट होणार डी ऑप्शन त्यामध्ये आहे आणि चौथा पर्याय सुद्धा इलिमिनेट होणार म्हणजे राहिला कुठला पर्याय तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे आता हा जो प्रश्न आहे हा कुठून टॅकल झालेला आहे किंवा कुठून पडलेला आहे तर जे मराठी विश्वकोष खंड आहे या मराठी विश्वकोष मंडळमध्ये डे आई तशी नावं दिलेली आहेत तर त्यामुळे तिथून हा प्रश्न पडलेला आहे ब्राह्म समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम राय यांनी अठराशे पंधरा साली कोणती सभा स्थापन केली होती आत्मीय सभा त्या आत्मीय सभेमध्ये कोणते लोक होते तर द्वारकानाथ टागोर प्रसन्न कुमार टागोर डॉक्टर राजेंद्रलाल मिश्र कली शंकर घोषाल आणि आनंद प्रसाद बॅनर्जी हे सर्वच्या सर्व लोक त्या ब्राह्मण समाजाच्या अगोदर स्थापन करण्यात आलेल्या आत्मीय सभेमध्ये महत्त्वाचे सदस्य किंवा सहकारी त्यांच्यासोबत होते अठराशे पंधरानंतर त्यांनी अठराशे बावीस साली आणखी एक संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव आहे ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि ही जी अठराशे पंधराची संस्था म्हणजे आत्मीय सभा आणि अठराशे बावीसला स्थापन केलेली ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन यांच्या एकत्रीकरणातून त्यांनी एक, एक संस्था स्थापन केली त्या संस्थेचं नाव आहे ब्राह्मो समाज ती स्थापन केली होती वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीसला कधी स्थापन केली होती वीस ऑगस्ट अठराशे ही वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस रोजी केलेली आहे हे लक्षात ठेवा पहिले महत्वाची ब्राह्मण समाजाचे प्रमुख तत्वेमध्ये काय येणार तर त्यांचे एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा निषिद्ध हा मूर्तीपूजेचा निषिद्ध करणं हे दोन महत्वाची तत्व होती आता तुम्हाला राजाराम मोहन रॉय रा म्हटल्यानंतर त्यांच्याबद्दल काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे ते म्हणजे त्यांनी सुरू केलेले तीन कॉलेजेस राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेले महत्वाचे तीन कॉलेजेस सुद्धा तुम्ही लक्षात घ्या पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे हिंदू कॉलेज पहिलं महत्वाचं त्यांनी स्थापन केलेलं कॉलेज आहे ते म्हणजे हिंदू कॉलेज हे स्थापन केलं होतं त्यांनी अठराशे सतरामध्ये हिंदू कॉलेज कधी स्थापन केले अठराशे सतराला ऑब्वियसली ठिकाण हे कोलकाताचं आहे आणि त्यांच्यासोबतचे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांचं नाव आहे डेव्हिड हेअर डेव्हिड हेअर हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये त्यांच्यासोबत होते आ, त्यानंतर त्यांनी आणखी एक कॉलेज स्थापन केलं होतं अठराशे बावीस साली म्हणजे अठराशे बावीसला त्यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि आणखी एक कॉलेज सुरू केलं होतं त्या कॉलेजला म्हटलं जातं अँग्लो हिंदू कॉलेज काय म्हटलं होतं अँग्लो हिंदू कॉलेज हे सुद्धा त्यांनी कलकत्त्याला स्थापन केलेलं होतं आणि अठराशे सव्वीस साली त्यांनी तिसरे एक कॉलेज स्थापन केलं त्या कॉलेजचं नाव आहे वेदांत कॉलेज लक्षात घ्या वेदांत कॉलेज अठराशे सव्वीसला स्थापन केलं होतं राजा मोहन राय यांनी वेदांत कॉलेज वेदांत कॉलेज कशासाठी केलं होतं होतं तर हिंद हिंदू एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी त्यांनी हे सुरू केलं होतं त्यामुळे तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न विचारला तर राजाराम राय यांचं शैक्षणिक विषय कार्य आणि धार्मिक सुधारणा कार्य हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे शैक्षणिक विषय कार्यामध्ये तीन कॉलेजेस अठराशे सतरा अठराशे बावीस आणि अठराशे सव्वीसला अठराशे सतराला त्यांनी हिंदू कॉलेज सुरू केलं कलकत्त्याला डेव्हिड हेअर यांच्या मदतीनं अठराशे बावीस साली अठराशे अठराशे बावीस साली अठराशे बावीस साली त्यांनी पुढचं कॉलेज सुरू केलं त्या कॉलेजचं नाव आहे अँग्लो हिंदू कॉलेज अठराशे बावीस साली अँग्लो हिंदू कॉलेज सुरू केलं आणि त्याच्यानंतर अठराशे सव्वीस साली त्यांनी सुरू केलं वेदांत कॉलेज आलं लक्षात त्याच्यानंतर यांच्या धार्मिक सुधारणामध्ये आपण पाहिलं होतं अठराशे पंधरा आत्मीय सभा अठराशे बावीस ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस म्हणजे वीस आठ अठराशे अठ्ठावीस त्या अखादीच ब्राह्मण समाजाची स्थापना झाली होती त्याच्यानंतर त्यांचं वृत्तपत्र विषयक कार्यस्व तुम्ही लक्षात ठेवू शकता वृत्तपत्रामध्ये त्यांनी सुरू केलेलं पहिल्यांदा काय सुरू केलं तर अठराशे एकवीसला त्यांनी संवाद कोमेदी सुरू केलं अठराशे एकवीसला संवाद कोमेदी हे पाक्षिक होतं अठराशे बावीसला ला त्यांनी सुरू केलं मिरात उल अखबार मिरात उल अखबार हे पार्शियन भाषेतलं वृत्तपत्र होतं ते सुरू केलेलं आहे तर हे दोन तीन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता प्रश्न असा वृत्त तो राजा ही त्यांना दिलेली पदवी आहे राम मोहन हे त्यांचं नाव आहे राजा दिलेली त्यांना काय आहे पदवी मग आता ही पदवी त्यांना कोणी दिली हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि परीक्षेला जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला हवा राजा ही पदवी त्यांना दिली अकबरशहा दुसरा यांनी कोणी दिली होती अकबरशहा अकबरशहा दुसरा दुसरा जो अकबर शाह होता त्यानं राजा ही पदवी दिली राजारा होती राजाराम रॉय यांनी का दिली होती तर अकबर शाह दुसरा हे जो बादशाह होता ना या बॅसं पेन्शन पुन्हा सुरू व्हावं हो, यासाठी त्यांनी लंडनमध्ये प्रयत्न केले होते म्हणून हे झालेलं आहे हा पॉईंटसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे मग मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक ही म्हटलं जातं त्यांचा जन्म हा राधानगर या ठिकाणचा आहे ना बार्द्वान पश्चिम बंगालमधलं बारदान बारदवान राधानगर या ठिकाणी त्यांचा जन्म आहे तर एवढ्या गोष्टी ॲटलीस्ट कमीत कमी मी तुम्हाला एवढं सांगू शकतो आणि जादा आता एक पॉईंट तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे ब्राह्मॅनिकल मॅगझिन या मासिकातून त्यांनी ब्राह्म समाजाच्या तत्वाचा प्रसार केला प्रश्न जर तुम्हाला असा विचारला राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाच्या तत्वाचा प्रसार कशातून केला तर त्याचं उत्तर आहे ब्राह्मॅनिकल मॅगझिन ब्राह्मिक ओके okay? तर एवढ्या गोष्टी ॲटलिस्ट तुम्हाला राजाराम मोहन राय यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं हे लक्षात ठेवायचं दारकानाथ टागोर प्रसन्न कुमार टागोर राजेंद्रलाल मिश्र राजा कली शंकर घोषाल आणि आनंद प्रसाद बॅनर्जी मी का ट्रेस करतोय ही नावं डेफिनेटली लक्षात ठेवा का पाठ करा का तर परीक्षेला जर समजा असा प्रश्न नाही विचारला फिरवून जर विचारला तर तुम्हाला ते समजलं पाहिजे राजा कली हे नाव सुद्धा ना मोहन राय यांचे सहकारी होते हे समजलं पाहिजे तुम्हाला किंवा आनंद प्रसाद बॅनर्जी हे सुद्धा रा, राजाराम मोहन यांचे सहकारी होते हे तुम्हाला कळालं पाहिजे त्यासाठी दोन तीन हे नावं एकदम पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अठराशे बेचाळीस साली टिंबटिंब या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली गेली होती ऑप्शन आहे दर्पण ज्ञानोदय मराठा आणि दिनबंधू याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे ज्ञानोदय ज्ञानोदय तर दर्पण अठराशे बेचाळीस ला होतं का किंवा मराठा होतं का दीनबंधू होतं का आता दिन दी, दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ज्याला ओळखलं जातं ते अठराशे सत्याहत्तर साली सुरू केलं त्यामुळे हेच ऑप्शन येणार नाही मराठा सुद्धा आंबेड लोकमेंट टिळकांनी सुरू केलं होतं त्याच्या अगोदर ज्ञानोदय लक्षात ठेवलं तर तुम्ही येऊ शकता अठराशे बेचाळीस जर पण सुद्धा येत नाही त्याच्यामध्ये कारण अठराशे चाळीसला जर पण बंद पडलं होतं त्यामुळे ऑप्शन काय राहतो तर त्याचं उत्तर ज्ञानोदय राहतं हे लक्षात ठेवा अचूक उत्तर आहे ज्ञानोदय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूच्या सामाजिक सुधारणा ढवळाढवळ दौल करण्याच्या अधिकाऱ्याला होता तर हे डेफिनेटली आहे बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळकांना ते आवडतच नव्हतं इंग्रजांच्या बाबतीत हा जो प्रश्न आहे महात्मा गांधी पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार चाळीस पन्नास वर्ष अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता आता याचं जर उत्तर आहे तुम्ही जर तात्याचा ठोकळा एक नीट आणि व्यवस्थित वाचला असेल त्यापैकी व बा वासुदेव बळवंत फडके आणि गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल थोडंसं नीट अॅनालिसिस करून जर नीट वाचलं असेल लाईन टू लाईन तर तुम्हाला याचं उत्तर डेफिनेटली सांगता येईल लक्षात घ्या महात्मा गांधीजींच्या पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार चाळीस पन्नास वर्ष अगोदर ए आणि बी उत्तरं येते त्यामध्ये गणेश वासुदेव जोशी आपण त्यांना सार्वजनिक काका या नावानं ओळखतो आणि दुसरे म्हणजे वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे वासुदेव बळवण फडके या दोघांनीच केलेला होता दादोबा पांडुरंग तरकडकर आत्माराम पांडुरंग तरकडकर त्यामध्ये येत नाही आता या दादोराव पांडुरंग यांच्याबद्दल यांच्याबद्दलचं सांगायचं झालं तर दोन सभा लक्षात ठेवू शकता मानव धर्मसभा अठराशे चव्वेचाळीसला सुरू केली होती सुरतला आणि अठराशे एकोणपन्नासला परमहोन सभा सुरू केली होती परमहोन सभा कुठं केली होती तर मुंबईला केली होती मानव सभा कुठं सुरू केली होती तर सुरतला केली होती ह्या दोन गोष्टी पहिले लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागते सभा जेव्हा सुरतला स्थापन केली तेव्हा त्यांचे सहकारी होते दुर्गाराम मच्छाराम त्यानंतर दिनमणी शंकर दलपतराय राय ह्या दोन गोष्टी आहेत किंवा परमवोन सभा स्थापन भिकोबा चव्हाण राम बाळाकृष्ण जयकर हे सुद्धा होते तुम्हाला दादोबा पांडुरंग तरकडकर यांच्याबद्दल आणखी काय लक्षात ठेवायचं आहे तर त्यांनी तेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं ना तर त्यांनी काही काळ एका संस्थानाच्या अं नवाचे शिक, शिक्षक म्हणून ते गेले होते ते संस्थान आहे जावरा संस्थान लक्षात घ्या दादोबा पांडुरंग तरकडकर यांचं जेव्हा शिक्षण कंप्लीट झालं तर तेव्हा त्यांनी जावरा संस्थानाचे जे नवाब होते त्यांचं शिक्षक म्हणून कार्य काही काळ काम केले दुसरं म्हणजे सुरत या ठिकाणी सुरत या ठिकाणी का महत्वाचं आहे तर सुरत या ठिकाणी स्टन सि संस्था होती ना त्या संस्थेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरीसुद्धा केलेली होती दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे महत्वाचं आणखी कार्य म्हणजे त्यांनी भिल्लांचा केलेला बिमोड त्यामुळे त्यांना इंग्रजांच्या जवळ गेलेले व्यक्ती ते कसं सांग सांगू शकतो आपण त्यांना अठराशे बावन्नमध्ये अहमदनगरमध्ये ना डेप्युटी कलेक्टर म्हणून होते अहमदनगरमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून होते दादोबा पांडुरंग तरकडकर आणि तेव्हा जो बिल्ला भिल्लांचा जो बंड होता त्याचा त्यांनी बिमोड केला होता त्यामुळे त्यांचं त्यांना सरकारनं एक पदवी दिली होती त्या पदवीचं नाव आहे राव बहादूर ही पदवी दिली होती तादोबा पांडुरंग तर्खडकर यांना राव बहादूर ही पदवी का देण्यात आली तर अठराशे बावन्नमध्ये ते अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर होते आणि त्यावेळी त्यांनी भिल्लांचा बि बंड आहे ना तर त्याचा बिमोड केला होता म्हणून त्यांना ते पदवी देण्यात आलेली होती परंतु त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केलेला नव्हता हे लक्षात घ्या आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी सुद्धा केलेला नाही थोडं ॲडिशनल सांगतो तुम्हाला वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी एक संस्था स्थापन केली होती तुम्हाला माहिती आहे का शाळा सुरू केली होती त्या शाळेचं नाव आहे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल काय होतं पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल ही स्कूल सुरू केली होती वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी आणि कधी केली होती तर अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये केली होती हे लक्षात घ्या पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल ही अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये वासुदेव बळवन फडके यांनी पुण्यामध्ये ही शाळा सुरू केली होती आणि या शाळेचंच पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूलचंच पुढं नाव झालं दहावे स्कूल हा लक्षात तर याच्यामुळे त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता हे जर नीट वाचलं तर तुम्हाला त्याचं उत्तर डेफिनेटली मिळालेलं असतं आता जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत पुढे काही महत्त्वाचे कॉलेजेस दिले आहेत ब्रिटिश किंवा इंग्रजांच्या काळामध्ये आणि त्यांच्या आपल्याला काय करायचं आहेत अचूक जोड्या जुळवायच्या आहेत आता याचं जर बघितलं तुम्ही तर राजकुमार कॉलेज कुठं होतं तर राजकोटला होतं मेओ कॉलेज जे आहे मेओ कॉलेज म्हटलं की अजमेरला होतं डेली कॉलेज इंदोरला होतं आणि एट कॉलेज कुठं होतं तर लाहोरला होतं हे लक्षात घ्या परत एकदा सांगतो राजकुमार कॉलेज राजकोट मेयो कॉलेज अजमेर डेली कॉलेज इंदोर आणि एट चिसन कॉलेज लाहोर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्ते कोण होते आणि याच्यामध्ये बरेच ऑप्शन आणि हे दिलेलं आहे तुम्हाला याच्यातलं अचूक उत्तर शोधायचं आहे आता एक लक्षात घ्या या प्रश्न हा डेफिनेटली सरळ आहेच्या तसा उचलला आहे मराठी विश्वकोश खंडमधून मराठी विश्वकोश खंडमध्ये जो सत्यशोधक समाजाबद्दलची बरीचशी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये कार्यकर्ते दिले त्यांचे सत्यशोधक समाजाच्या संदर्भातले वृत्तपत्र दिलेत आहेचे तसे नाव आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला जर प्रश्न टॅकल करायचा झाला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नक्की लक्षात येतील फक्त एक आता कृष्णराव भालेकर तर असणार आहेत का असणार आहेत त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा होते विश्राम घोली हे सुद्धा होते आता मामा परमानंद होते का हरी चिपळूणकर होते याच्यावरून तुम्हाला तो प्रश्न टॅकल करायचा आहे एक लक्षात घ्या महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यामध्ये मामा परमानंद येत नाही त्यामुळं एक नंबरचा ऑप्शन गेला त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन गेला त्यानंतर चार नंबरचा ऑप्शन गेला राहिला कोणता दोन नंबरचा ऑप्शन महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये कृष्णराव भालेकर येतात का तर कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेलं दिनबंधू हे वृत्तपत्र हे दिनबंधू वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं त्यामुळे हे तर डेफिनेटली येणार नारायण मेधाजी लोकांडे किंवा मेघाजी लोकांडे म्हटलं जातं हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात कारण त्यांनी बरंचसं कार्य केलेलं आहे डॉक्टर विश्राम गोले हे सुद्धा त्यामध्ये येतात आणि फक्त प्रश्न राहतो मामा प्रमाणंद की हरिचिपळूंकर तर त्याचं अचूक उत्तर आहे हरिचिपळूंकर म्हणजे सत्यशोधक समाजाच्या सक्रिय कार्यकर्त्या तुम्हाला काय काय लक्षात येणार आहे कृष्णराव भालेकर नारायण भाले मेघाजी लोखंडे डॉक्टर विश्राम आणि हरि चिपळूणकर आपला पुढचा प्रश्न आहे की पुढील ओळीत कोणाचं वर्णन केले हे तुम्हाला शोधायचं आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये एकूण सहा वाक्य दिले त्यातून तुम्हाला ओळखायचं आहे त्यांचा जन्म राधानगर गावात झाला त्यांना फारसी व अरबी भाषा बाशा, भाषांचा पटना येथे अभ्यास केला सुपी कल्पनेचा त्यांच्यावर परिणाम झाला होता त्यांनी मूर् मूर्तीपूजेविरुद्ध पुस्तक लिहिले होते त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले ते तिबेटला गेले व परत आल्यावर त्यांना संस्कृत व हिंदू पवित्रवाङ्मयाचा अभ्यास केला त्यांनी तुहपत उल मुहाद्दीन हे पुस्तक फारसीत लिहिले आता ह्याच्यामधून गदाधर चट्टोपाध्याय ईश्वरचंद विद्यासागर केशवचंद्र सेन आणि राजाराम मोहन राय आता याचं जर तुम्ही मला उच्चारलं तर मी तुम्हाला उत्तर सांगू शकतो याचं उत्तर आहे राजाराम मोहन राय का तर मला फक्त एवढंच माहीत आहे की राजाराम मोहन रॉय यांचा जन्म राधानगर या गावामध्ये झालेला होता तर बरेच जण काय करतात कोलकात्यातलं कोणतं ठिकाण हे नाही लक्षात ठेवत परंतु तुम्हाला मी ह्याच्या अगोदर ह्या लेसनमध्येच तुम्हाला अगोदर सांगितले की राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालाय ना ते ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे राधानगर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला त्यामुळे हे त्यांचं प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे फारसी अरबी भाषांचा त्यांनी पटना येथे अभ्यास केला होता हे ॲडिशनल माहिती लक्षात घ्या सुपी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झालेला होता त्यांनी मूर्ती पूजेविरुद्ध पुस्तक लिहिले होते कारण ब्राह्म समाजाची स्थापनाच करताना त्याच्यामध्ये ते, ते पॉईंट येतात त्यामुळं मूर्तीपूजेविरुद्ध त्यांनी पुस्तक लिहिले होते वडिलांनी त्यांना घराबाहेर सुद्धा त्या काळी काढलेले तिबेटला गेले आणि तिथून आल्यावर त्यांनी संस्कृत आणि हिंदू पवित्र वाग्म्याचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला राजाराम मोहन यांच्याबद्दलचं तुहपत उल मुआउद्दीन हे पुस्तक त्यांनी पार्सी केलं हे ॲडिशनल माहिती म्हणून लक्षात ठेवा काय करा ॲडिशनल माहिती म्हणून लक्षात ठेवा तर या लेसनमध्ये आपण एवढेच पाहतोय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम्पेसिटिक चॅनल मी अजय कुमार गोसावी इतिहासाचे महत्त्वाचे पन्नास प्रश्न या लेसन मध्ये लेसनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काही महत्त्वाचे पन्नास प्रश्न उत्तर उत्तरं परीक्षेदृष्टीनं हा तुम्हाला रिव्हिजन वॉरंटेड खूप फायदा होईल अशा अनुषंगाने या लेसनची रचना केलेली के क्लासेसचे झालेले पुण्यामधील महत्वाचे पेपर याच्या अनुषंगाने आपण ते घेतो येथील तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे द इंडियन रिफॉर्म असोसिएशन या संघटनेची स्थापने स्थापना कोणी केली तर या संघटनेची स्थापना केलेले अचूक उत्तर आहे ते म्हणजे केशवचंद्र सेन केशवचंद्र सेन कोणत्या समाजाच्या संदर्भात होते तर ब्राह्म समाजाच्या संदर्भात होते तर हे लक्षात असू दे की बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं तर द इंडियन रिफॉर्म असोसिएशन या संघटनेची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे आता खाली काय दिलेलं आहे चार तीन विधानं दिलेले आहेत आणि त्याच्यावरून ती व्यक्ती ओळखायचं आहे असं विचारलेलं आहे त्यामध्ये पहिलं विधान आहे की त्यांनी बहुव्यह नावाचं पुस्तक लिहिलं बेतून स्कूल स्थापन केलं कलकत्त्याला सोमप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलं आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ना तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेलं पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आता बऱ्याच लोकांना सगळ्या गोष्टी माहीत असतात परंतु पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दलच्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर त्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र सोमप्रकाश हे वृत्तपत्र पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरू केलेलं आहे दुसरं म्हणजे बहुव्यह नावाचं पुस्तक सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे बहुविवाह नावाचं पुस्तक त्याचबरोबर कलकत्त्याला बेतून स्कूल सुद्धा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीच सुरू केलेलं आहे तर हे त्यांच्या मदतीनं त्याचं मदत केलेलं आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दलच्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या बेतून स्कूल बहुविवाह नावाचं पुस्तक आणि सोमप्रकाश हे वृत्तपत्र त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर प्रश्नामध्ये बदरुद्दीन तैयबजी यांच्याबद्दलची बरोबर विधानं ओळखायला सांगितलेत आता मी प्रश्न वाचत बसत नाही परंतु मी तुम्हाला त्याचं डायरेक्ट उत्तर सांगतो की यांच्याबद्दल बरोबर असणारी हे तीनही विधानं बरोबर आहेत बदरुद्दीन तैयबजी यांनी केलेलं कार्य यांच्याबद्दल बघ सांगायचं झालं जा तर ते को, राष्ट्रीय काँग्रेसचे एकदा अध्यक्ष राहिले होते दुसरं म्हणजे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये जो दुष्काळ पडला होता की किंवा त्यानंतर जे अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये आलेली साथ ती कोणती साग होती प्लेगच्या साथीत याच्यामध्ये सुद्धा त्यांनी केलेलं कार्य महत्त्वाचं आहे आणखी मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणीसशे दोनमध्ये ते न्यायाधीश झाले होते आणि हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होते हे महत्वाचं विधान आहे एकोणीसशे दोनमध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते आणि मान मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले होते महात्मा गांधीजींनी सुद्धा हरिजन या प त्यांच्या वृत्तपत्रामधून त्यांचं कौतुक केलं होतं काँग्रेसच्या सर्व सभांमधील एक महत्त्वाचा नियमित दुवा असं बद्रुद्दीन तैयबजी यांच्याबद्दल गांधीजींनी म्हटलेलं आहे त्यामुळे बद्रुद्दीन तैयबजी यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं तर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा एकोणीशे अठ्ठ्याहत्तरच्या दुष्काळातलं काम एकोणीशे अठ्ठ्या सॉरी अठराशे अठ्ठ्याहत्तरच्या दुष्काळातलं काम अठराशे अठ्ठ्याण्णवमधील मधील साथीमध्ये केलेलं काम आणि एकोणीसशे दोनमध्ये मध्ये ते सर्वोच्च सॉरी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते आणि ते पहिले भारतीय व्यक्ती होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कोणी कुणी उपस्थिती लावली होती अठराशे पंच्याऐंशीला झालं होतं तर या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये दादाबाई नवरोजी होते तीनशा वाच्चा होते के टी तेलंग होते परंतु सय्यद अहमद खान पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नव्हते आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आहे की जी पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हजर राहू शकली नव्हती तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहू शकलेले नव्हते हे आवर्जून ध्यानात ठेवा त्यानंतर काही वृत्तपत्र दिले होते आणि त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या आता एक लक्षात घ्या आता मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो की वृत्तपत्र कुणाचं आहे आणि काय आहे पहिलं येतं ते नवयुग वृत्तपत्र नवयुग वृत्तपत्र हे मुझफ्फर अहमद यांचं आहे नवयुग वृत्तपत्र मुझफ्फर अहमद त्याच्यानंतर सोशालिस्ट हे वृत्तपत्र श्रीपाद अमृत डांगे सोशालिस्ट कार श्रीपाद अमृत डांगे असं म्हटलं जातं त्यामुळे सोशालिस्ट हे वृत्तपत्र कुणाचं आहे श्रीपाद अमृत डांगे त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे धूमकेतू हे वृत्तपत्र धूमकेतू हे वृत्तपत्र काजी नजरुल इस्लाम यांच आहे वृत्तपत्र कोणाचं आहे काजी नजरुल इस्लाम यांचं आहे त्याच्यानंतर फिनगिर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हे वृत्तपत्र किंवा हे महत्वाचं तर मानवेंद्रनाथ रॉय यांच मानवेंद्रनाथ रॉय एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं विधान आहे प्रश्न आहे स्वराज्य या वृत्तपत्राबद्दल कोणती विधानं बरोबर आहेत आणि एकूण तीन विधानं दिलेली तर याचं उत्तर आहे तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो याचं उत्त अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता मी तुम्हाला डायरेक्ट का उत्तर, उत्तर का सांगतोय कारण अगोदर प्रश्न वाचायचा त्याचं उत्तर काय आणि त्याचं एक्सप्लेनेशन देत बसलं तर ते वेळ जास्त जातोय त्यामुळे फक्त डायरेक्ट उत्तर सांगत जाणार आहे मी स्वराज्य हा वृत्तपत्राबद्दल जर बघितलं स्वराज्य हे वृत्तपत्र कुणी काढलं होतं तर शांती नारायण भटनागर शांती भट भटनागर यांनी आपली जमीन व मालमत्ता विकली आणि हे वृत्तपत्र त्यांनी काढलं होतं स्वराज्य हे वृत्तपत्र नक्की लक्षात ठेवा वेगळं वृत्तपत्र आहे स्वराज शांती नारायण भटनागर दुसरं म्हणजे अलाहाबादवरून हे वृत्तपत्र प्रसारित केलं होत होतं आणि हे वृत्तपत्र कोणत्या भाषेचं होतं तर उर्दू भाषेमध्ये होतं त्यामुळे स्वराज्य वृत्तपत्राबद्दल गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे नारायण भटनागर यांनी सुरू केलं अलाहाबादवरून ते प्रसिद्ध होत होतं आणि कोणत्या भाषेमधून ते वृत्तपत्र होतं तर ते उर्दू भाषेचं वृत्तपत्र होतं त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये पुण्यामध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केला आता याच्यामध्ये दोन ऑप्शन जमलिंग होतात हिंदू लेडीज सोशल क्लब आणि पुणे म्हटलं आणि चौथा ऑप्शन डायरेक्ट आपण इलिमेंट करू शकतो राहतो एक पंडित रमाबाई का रमाबाई रानडे परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रमाबाई रानाडे पर्याय क्रमांक दोन अठराशे चौऱ्याण्णव पुणे हिंदू लेडीज सोशल क्लब झालं होतं आता पंडितारामा बाबतची उदाहरणं बघायची आहेत एक्सप्लेनेशन तर ते पुढचाच प्रश्न आहे त्यामुळे तिथंच आपण ते एक्सप्लेन करूया आता पंडिता रमाबाई यांच्याबद्दलची आपल्याला चुकीची विधानं ओळखायची आहेत आता त्याच्यामध्ये तीन विधानं दिले आहेत आणि त्याच्यातून चुकीचं विधान कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आता पंडिता रमाबाई यांच्याबद्दल सांगितलेलं तर याचं चुकीचं विधान हे पर्य तिसरं विधान चुकीचं आहे पहिले दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणजे लेडी डफरिन फंड सुद्धा त्यांनी जमा केला होता त्याचा उद्देश कशासाठी होता की स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा होता तिसरं विधान चुकीचं का आहे तर कृपासदन अंधासाठी सुरू केलं असं दिल्या नाही तर हे कृपा सदन अंधासाठी सुरू न केलेलं नसून ते पतित स्त्रियांसाठी केलेलं आहे पतित स्त्रियांसाठी कृपा सदन सुरू केलेलं आहे अंधासाठी कुठलं सदन सुरू केलं होतं तर ते केलं होतं बातमी सदन अंधासाठी कोणतं सदन त्यांनी सुरू केलं होतं बातमी सदन हा हाय पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे कृपा सदन हे स्त्रियांसाठी होतं त्यामुळे पंडित रामाबाई यांच्याबद्दलचं जरूर लक्षात ठेवा कृपा सदन स्त्रियांसाठी बातमी सदन अंधासाठी एवढं लक्षात ठेवलं तरी मोरदानीनं पुढचा प्रश्न आहे ब्राह्मण समाजाच्या संदर्भातला आणि दोन विधानं दिले त्यांनी दोन विधानापैकी त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ब्राह्म समाजाच्या संदर्भात ब्रह्म समाजाची दोन विधानं दिलेत आणि कोणतं विधान बरोबर ते ओळखायला सांगितलं होतं तर याच्यामध्ये फरक काय आहे तर ब्रह्म समाज ऑफ इंडिया आणि आदि ब्रह्म समाज याच्या कोणतं मागणं होतं त्याच्याबाबत आता ब्राह्म समाजाबाबत दिलेली जी दोन्ही विधानं आहेत त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन्ही विधान सुद्धा बरोबर आहे ब्रह्म धर्म हाच हिंदू धर्म आहे असं कोण कोणाचं म्हणणं होतं तर हे ब्रह्म समाज ऑफ इंडिया यांचं म्हणणं होतं ब्रह्म समाज ऑफ इंडिया आणि आधी ब्राह्मण समाजाचं म्हणणं काय होतं तर ब्रह्म धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे तर आधीच काय होतं की हिंदू धर्मापेक्षा वेगळं आहे असं म्हणणं होतं आणि जे ब्रह्म समाज ऑफ इंडियाचं म्हणणं होतं ब्रह्म धर्म हाच काय हे हिंदू धर्म आहे त्यामुळे याचे दोन्ही विधानं बरोबर आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दोन विधानं दिलीत आणि ती विधानापैकी आपल्याला अयोग्य विधान असलेलं ओळख सांगितलंय तर याचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही नाही म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत हां असं आहे तर भा पहिलं विधान होतं ते म्हणजे राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन कुठं झालं तर एकोणीसशे छत्तीसला फैजपूरला झालं तर ते विधान बरोबर आहे आणि फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते आणि ह्या अधिवेशनामध्ये फैजपूरच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूने काय केलं जी समाजवादी तत्वप्रणाली आहे त्याच्यावर श्रद्धा दर्शवली होती आणि वंग वर्ग संघर्षाची संकल्पना अमान्य केली तर हे सुद्धा विधान बरोबर आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं की तुम्हाला एकोणीसशे छत्तीस ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन फैजपूरला झालं महाराष्ट्र अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि समाजवादी तत्व प्रणालीवर सरदा दाखवली होती त्यांनी तिथल्या अध्यक्ष भाषणामध्ये वर्ग संघर्षाची संकल्पना अमान्य झालेली होती त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे खालील पैकी योग्य विधान ओळखायच्या तीन विधान दिलेत आता ह्याचं जर तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगतो याचं अचूक उत्तर आहे अ आणि बरोबर आहे म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं बरोबर आहे परंतु तिसरं जे विधान आहे तर तिसरं विधान हे चुकीचं आहे असं का तर ते सांगतो पहिल्यांदा लक्षात घ्या की हे सगळं विधान सरोजिनी नायडू यांच्या संदर्भामध्ये सरोजिनी नायडू यांनी जिनांचं वर्णन काय केलेलं होतं तर हिंदू मुस्लिम एक्क्याचं दूत असं त्यांनी केलं होतं बॅरिस्टर जिना जे होते त्यांचं वर्णन हिंदू मुस्लिम एक्क्याचं दूत केलं होतं हे विधान बरोबर आहे त्यानंतर सरोजिनी नायडू यांनी जो सरकारने दिलेला कैसर आहे केसर ए, ए हिंद हा किताब जी जालिनवाला बाग हत्याकंड झाली त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारला निषेधार्थ परत केला होता टागोर यांनी पदवीचा आपल्या या पदवीचा सुद्धा त्याग केला होता त्या काळी तर सरोजी नायडूंनी केसरी हिंद ही सुद्धा पदवी जालिनवाला बाग हत्याखंडानंतर ब्रिटिश सरकारला परत केली होती तो सुद्धा विधान बरोबर आहे तिसरं विधान बघितलं तर एकोणीसशे पंचवीस मध्ये कलकत्ता येथील अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून सरोजिनी नायडू यांची निवड झाली होती तर याचं विधान चुकीचं काय आहे तर सरोजिनी नायडू यांची एकोणीसशे ये परंतु कलकत्त्याला ते अधिवेशन नसून कानपूरला होतं कुठं होतं अधिवेशन ते कानपूरला कानपूर एकोणीशे पंचवीस कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्षा सरोजिनी नायडू होत्या आणि सरोजिनी नायडू पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ठरल्या होत्या काँग्रेसच्या पहिल्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होते असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे एकोणीशे सतराला जे कलकत्त्याचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये बेझंट अध्यक्ष झाल्या होत्या तर त्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या तर त्या सरोजिनी नायडू होत्या एकोणीशे पंचवीसचं कानपूर येथील अधिवेशन हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आपलं पुढचं विधान आहे दिलेल्या विधानामधून आपल्याला अयोग्य असलेलं विधान ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं जे उत्च अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मी डायरेक्ट सांगून टाकतो आता लक्षात घ्या पहिलं विधान होतं वि दुष्काळासाठी जॉन कॅम्पब्रेल समिती किंवा कॅम्पबेल बेल म्हटलं जातं ही समिती फैस जॉन लॉरेनच्या काळामध्ये नेमण्यात आलेली होती दुसरा पॉ दु, आता जॉन लॉरेस हे विधान बरोबर आहे का तर बरोबर आहे कारण जॉन लॉरेन्सचा जर कार्यकाळ तुम्ही बघितला तर तो कार्यकाळ आहे अठराशे चौसष्ट ते अठराशे एकोणसत्तर अठराशे चौसष्ट ते अठराशे एकोणसत्तर हा जॉन लॉरेन्सचा कार्यकाळ आहे आणि जो कॅम्पेबल आयोग नेमण्यात आला होता तर तो अठराशे सासष्ट सदुसष्टमध्ये नेमण्यात आलेला होता कॅम्पेबल आयोग कधी होता अठराशे सासष्ट सदुसष्टमध्ये कशासाठी नेमण्यात आला होता जर ओडिसा प्रांतामध्ये जे दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला हा कॅम्पेबल आयोग होता तर त्यामुळं अठराशे

जॉन लॉरेनच्या काळामध्ये कॅम्पेबेल आयोग आलेला होता हे विधान बरोबर आहे दुसरं महत्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं तर इंग्रजांच्या काळामध्ये आलेले दुष्काळ आयोग ते क्रमान कसं लक्षात ठेवायचं तर याच्या अगोदर पहिला आला होता अठराशे ला कर्नल स्मिथ आयोग अठराशे सासष्ट सदुसष्ट मध्ये होता तो कॅम्पेबेल आयोग अठराशे शहात्तर अठ्याहत्तर मध्ये आला होता रिचर्ड चॅच्ची आयोग अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये आला होता सर लायन आयोग किंवा लॅल आयोग असं म्हटलं जातं अठराशे नव्याण्णव ते एकोणीशे मध्ये होता सर मॅकडोनाल्ड आयोग ते ट्रिक होती सिक लायन माकडाकडून असं होतं सिक सी म्हणजे स्मिथ त्यानंतर क म्हणजे कॅम्पेबेल सिक स्ट्रॅची रिचर्ड स्ट्रॅची लायन माकडाकडून माकड म्हणजे मॅकडोनाल्ड असं केलं होतं इंटरेस्टिंग ट्रिक होती पण त्यातलं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळात झालेला अठराशे सहाशे सदुसष्ट मध्ये कॅम्पेबेल आयोग ओडिशा प्रांतातील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी त्यामुळे पहिलं विधान काय आहे बरोबर आहे दुसरं विधान सर्वप्रथम भारतात जनगणना अठराशे बहात्तर मध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली मे, दा दा ते सुद्धा विधान बरोबर आहे आणि लॉर्ड मेय मेयोलाच काय म्हटलं जातं तर आर्थिक विकेंद्र करण्याचा जनक लॉर्ड मेयोची जर कारकीर्द बघितली तर ती तुम्हाला अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर या काळामध्ये पाहायला मिळते कारण त्यांना एक्झॅक्टली डेट जर बघितली तुम्ही तर एक्झॅक्टली डेट आय थिंक हा चौदा डिसेंबर अठराशे सत्तर चौदा डिसेंबर अठराशे सत्तर ओके हां चौदा डिसेंबर अठराशे सत्तरला आर्थिक विकेंद्रीकरणाचं विधेयक पास केलं होतं म्हणजे जे प्रांतिक स्वायसत्तेची सनद आपण थोडक्यात म्हणतो ती अठराशे बहात्तरमध्ये पहिली जनगणना झाली यांच्याच काळामध्ये लॉर्ड मेयोच्याच काळामध्ये ज्या वहाबी चळवळ असेल कुका चळवळ असेल या सगळ्या क्रियाशील झाल्या होत्या आणि त्यांचा निमृत्यू अंदमान येथे शेर आळीने त्यांचा खून केला होता अठराशे बहात्तरमध्ये त्यामुळे लॉर्ड मेयोबाबत ह्या दोन गोष्टी लक्षात असू द्या दुसरं म्हणजे आपल्या इथं सांगायचं झालं ते जॉन लॉरेन्स ज्या अठराशे चौसष्ट एकोणसत्तरचा कार्यकाळ होता तर त्यांनी ना पंजाब अवनसाठी टेनन्सी ऍक्ट मंजूर केले होते दुसरं म्हणजे दुष्काळ नेमलेला कळालं जलसिंचन खाते सुद्धा यांनी यांच्याच काळामध्ये तयार झालेलं जलसिंचन खातं आणि पाटबंधारे खातं हे जलसिंचन खातं तयार करून त्याच्यावर प्रमुख त्यांनी कोणाला बसवलं होतं तर रिचर्ड स्टॅची या तज्ज्ञाची त्या जलसिंचन खात्यावर प्रमुख म्हणून नियुक्ती केलं होतं पाटबंधारे खाते, पाट खाते सुद्धा या सर जॉन लॉरेस यांच्या कार्यकाळातच झालेलं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सिमला हे उपराजधानीचं ठिकाण हे सुद्धा सर जॉन लॉरेस यांच्याच कार्यकाळात झाले हे ध्यानात आवर्जून ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या व्हायसरॉयच्या कार्यकाळात झाली आता याचं डायरेक्ट उत्तर आहे एकदम सिंपलच तर ते उत्तर आहे लॉर्ड डफरीन लॉर्ड डफरीन काय त्याचं उत्तर आहे आता लॉर्ड डफरीन यांचा कार्यकाळ जर बघितला तुम्ही तर लॉर्ड डफरीन यांचा कार्यकाळ आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी हा कार्यकाळ डफरिन यांचा आहे म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सुद्धा यांच्याच काळात झाली नाही अठराशे शहाऐंशी साली त्यांनी चार्ल्स आसिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती अठराशे सत्त्याऐंशी साठी पंजाब कुळ कायदा संमत केला होता डफरीन यांच्या ज्या पत्नी होत्या तर त्यांनी लेडी डफरीन फंड सुरू केला होता जे भारतातल्या स्त्री आहेत त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा फंड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो केला होता तिसरं सुद्धा लॉर्ड डफरीनच्याच काळामध्ये झालेलं होतं त्यामुळे लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळात लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती चार्ल्स आचेसन यांच्या अध्यक्षतेखाली पुढचं विधान आहे दिलेल्या दोन विधानांमधून आपल्याला योग्य विधान ओळखायचंय याचा अचूक उत्तर सांगतो पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे प का चुकीचा आहे पहिला ऑप्शन प, प, तर पहिला ऑप्शन आहे की लॉर्ड कर्जनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं तर लॉर्ड कर्जनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जात नाही तर तो रिफन आहे लॉर्ड रिफनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं रिपन यांची कारकिर्द जर तुम्ही बघितली तर ती तुम्हाला अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी या कार्यकाळामध्ये त्यांची कारकीर्द आहे रिपन यांच्या काळात झालेला पहिलं महत्वाची घटना म्हणजे एक अठराशे एक्क्याऐंशीचा फॅक्टरी ऍक्ट की ज्याच्या अंडर अंडरमध्ये सात वर्षापेक्षा जी कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी होती त्यांनी जानेवारी अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये फर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो होता तो सुद्धा रद्द केला होता त्याच्यानंतर अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या विचारात त्यांनी विल्यम हंटर कमिशन नेमले होते की त्याला भारतीय शिक्षण आयोग असंही म्हटलं गेलं होतं अठरा मे अठराशे ब्याऐंशीला स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता कि तला त्यानंतर इल्बर्ट विधेयक त्यांच्याच काळात आहे दोन फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी साली इलबर्ट विभेक दोन फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी इल्बर्ट विधेयक त्यांच्याच काळामध्ये मंजूर झालं त्यानुसार जे भारतीय न्यायाधीश होतं त्यांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला होता हा एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर कलकत्त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रमेशचंद्र मित्तल यांची नियुक्ती झाली होती ती सुद्धा त्यांच्याच काळामध्ये झाली होती आणि ती पहिली व्यक्ती ठरली होती याच्या अगोदरचे जे व्हायसर होते ते होते लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन यांनी ना अठराशे साली ना स्टॅच्यूटरी सिव्हिल सर्व्हिस पास केला होता त्यानुसार जे परीक्षेची कमाल मर्यादा होती ना ती एकवीस वरून एकोणीस केली होती जी मर्यादा त्यांनी कमी केली होती ना के ती त्यांनी वाढवली म्हणजे नागरी सेवा परीक्षेची जी मर्यादा एकोणीस वरून एकवीस कोणी केली तर ती रिफन यांनीच केलेली आहे त्यामुळे रिफन यांच्या बाबतच्या या गोष्टी मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यानंतर दुसरे जे विधान आहे ते बरोबर आहे पोलीस खात्यामधील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गैरकरभाराची कर चौकशी करण्यासाठी लॉर्ड कर्जनं एकोणीसशे दोन मध्ये अँड्रु फ्रेझर समिती नेमली तर हे बरोबर आहे लॉर्ड कर्जनं न... पोलीस खात्यामध्ये जे गैरकारभार किंवा अकार्यक्षमता आहे त्याच्यासाठी अँड्रो समिती नेमलेली होती लॉर्ड कर्जन यांचा जो कार्यकाळ तुम्ही नीट पाहिला तर लॉर्ड कर्जन यांचा कार्यकाळ सांगतोय अठराशे नव्याण्णवला ते व्हाईस म्हणून भारतात आले होते तर एकोणीशे पाच पर्यंत त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच घटना आहेत म्हणजे भारतीय चलन कायदा आल्या आल्या पहिल्यांदा अठराशे नव्याण्णवला भारतीय चलन कायदा संमत केला आणि भारतासाठी जे सुवर्ण परिमाण त्याचा स्वीकार त्यांनी केलेला आहे त्यानंतर एकोणीसशे मध्ये कलकत्ता महापालिका विधेयक मंजूर केलं बरीचशी निर्बंध लादण्यात मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला दुष्काळ हा सुद्धा कर्जनच नेमलेला आहे दुसरं म्हणजे सिमला येथे शिक्षण परिषद घेतली रॉयल नेव्हीची स्थापना एकोणीशे एक मध्ये केलेल्या वायव्य सरहद प्रांताची निर्मिती सुद्धा लॉर्ड कर्जनच्या कारामध्ये झालेली आहे लॉर्ड कर्जनच्या काळामध्ये झालेला दोन तीन महत्त्वाचे आयोग त्यातला पहिलं महत्त्वाचं म्हणजे अँड्रू फ्रेझर एकोणीसशे दोनमध्ये अँड्रू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस खात्यातले जे अकार्यक्षमता असेल किंवा भ्रष्टाचार याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती त्यानंतर रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी कर्जन यांनी एकोणीसशे एकमध्ये एक, एक, एक समिती नेमली होती त्या समितीचं नाव होतं रॉबर्टसन थॉमस रॉबर्टसन आयोगाची स्थापना करण्यात आली होती एकोणीशे एक, एक मध्ये कशासाठी ते रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी आणि या शिफारशीच्या शिफारशीनुसारच ना एकोणीशे पाचमध्ये जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपत आला होता त्याच्या अगोदर त्यांनी भारतामध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली होती रेल्वे बोर्डाची स्थापना हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर फाळणीची मूळ संकल्पना असेल किंवा फाळणी हे सगळ्या घोषणा त्यांच्याच काळात आहे लष्करी अधिकाऱ्यासाठी किट आहे ते प्रशिक्षण केंद्र हे सुद्धा त्याच काळात झालेले त्यामुळं लॉर्ड कर्जर यांच्याबद्दलची एवढी जरी माहिती माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानामधून आपल्याला आयोग्य विधान ओळखायचं आहे आणि याचं अचूक उत्तर आहे की कोणतंही विधान चुकीचं नाही म्हणजे वरीलपैकी एकही नाही सगळी विधानं बरोबर आहेत विधान कशा संदर्भात आहे ते लॉर्ड माउंट बेटन आणि भारताचं स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि इंग्रज सरकारचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणलं की ते लॉर्ड माउंट बेटनच आहेत जून एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत भार स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यांच्यानंतर सी गोपालाचारी किंवा त्यांना आपण चक्रवर्ती राजागोपालचारी म्हणतो स्वतंत्र भारताच्या दुसरे आणि शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यामुळे हे दोन्ही विधानं किंवा दिलेले तिन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानामधून आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे अचूक उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला कोणी पहिल्यांदा तर सुरुवात केलतात लोकमान्य टिळक के यांनी आणि ह्या सुरू करण्यासाठी सर्वप्रथम विरोध कोणी केलेला आहे तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे यांनी विरोध केला होता आणि त्यांनी एक लेख लिहिला होता ते लेखाचं नाव होतं गणेशाला रस्त्यावर आणू नका काय लेख लिहिला होता गणेशाला रस्त्यावर आणू नका त्यामुळे दोन्ही विधानक आहेत बरोबर आहेत त्याच्यानंतर ते आपला पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानामधून आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत तर तो विधान कशा संदर्भात आहे तर मुस्लिम लीगनं केलेले मुक्ती दिन त्याच्या संदर्भातलं आहेत आणि हे दोन्ही विधानं बरोबर आहेत पहिलं लक्षात ठेवा की मुस्लिम लीगनं मुक्ती दिन किंवा आभार दिन म्हणून कधी साजरा केलाय तर तो बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीसला मुक्ती दिन किंवा आभार दिन म्हणून साजरा केला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा जस्टिस पार्टीचे फी रामस्वामी अय्यर यांनी सुद्धा हा दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला आहे त्यामुळे मुस्लिम लीगनं मुक्ती दिन किंवा आभार दिन कधी साजरा केला तर बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अयोग्य विधान ओळखायचं आहे ऍक्च्युली या प्रश्नामध्ये सर्व दोन्ही विधानं बरोबर आहेत पहिलं विधान होतं ते म्हणजे भारतीय इतिहासामधल्या ज्या आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी प्रथम दादाबाई नवरोजी यांनी केली संपत्तीचं निसारण ते बरोबर आहे दुसरं म्हणजे न्यायमूर्ती रानाडे यांचं एक पुस्तक आहे एसएस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स लक्षात ठेवायचं एसएस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हे पुस्तक कोणाचं आहे तर न्यायमूर्ती रानाडे यांचंच आहे एसएस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स पुढचा प्रश्न आहे दादाबाई नवरोज यांच्याबद्दलचं अयोग्य विधान ओळखायचं आहे तर याच्यातलं आयोग विधान आहे ती पर्याय क्रमांक दोनचा आयोग आहे कारण त्यांनी दोन वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं तर दादाबाई नवरोजी यांनी दोन पेक्षा अधिक वेळा काँग्रेसचा अध्यक्षपद बसवले कोणत्या कोणत्या वर्षी त्यांनी अध्यक्षपद भूषवले तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे अठराशे सत्त्याण्णव मध्ये जी आलेली वेल्वी कमिशन होती या वेल्वी कमिशन समोर साक्ष देणारे पहिले व्यक्ती कोण होते तर ते दादाबाई नवरोजे होते हे विधान बरोबर आहे त्यानंतर अठराशे सहासष्ट मध्ये त्यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन केली होती हे विधान बरोबर आहे का तर हे सुद्धा विधान बरोबर आहे अठराशे सहासष्टला लंडन ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना राजकीय संघटना दादाबाई नवरोजींनी स्थापन केलेली होती पुढचं विधान आहे की सामन कमिशन बद्दल योग्य विधान ओळखायचे तर याच्यातली पहिली दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणजे पहिलं आणि दुसरं विधान दोन्ही विधानं बरोबर आहेत काँग्रेसने सामन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पारित केला बरोबर आहे त्याचबरोबर काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा कोणी दर्शवला मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा त्यावेळी पाठिंबा दर होता आणि तिसरं विधान काय आहे की युनियनिस्ट पार्टी किंवा जस्टिस पार्टी यांनीही सायमन कमिशनला विरोध केला तर हे विधान चुकीचं आहे त्यांनी विरोध केलेला नाही आहे युन्युनिस्ट पार्टी आणि जस्टिस पार्टी यांनी सायमन कमिशनला विरोध केला नाही हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचं विधान आहे की आपल्याला अयोग्य विधान ओळखाय सांगितले अचूक उत्तर आहे वरीलपैकी एक दोन तीन गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ती व्यक्ती एक महत्वाची आहे लेडीज ती म्हणजे अवंतिकाबाई गोखले एकोणीसशे तीसमध्ये मध्ये जो मिठाचा सत्याग्रह झाला त्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये गांधीजी बरोबर दोन महिला होत्या त्यातली पहिली महत्वाची महिला आहे ती म्हणजे कमला देवी चट्टोपाध्याय आणि दुसरी महिला आहे ती म्हणजे अवंतिकाबाई गोखले कमलादेवी चट्टोपाध्याय आणि अवंतिकाबाई गोखले एकोणीशे तीसचा जो मिठाचा सत्याग्रह झाला त्यामध्ये गांधीजींच्या सोबत होत्या त्यानंतर महात्मा गांधीजींचे जीवन चरित्र मराठीमधून अवंतिकाबाई यांनी लिहिलं होतं त्याचं नाव आहे गांधीजींचं जीवन हे सुद्धा विधान बरोबर आहे त्यामुळे अवंतिकाबाई गोखले हे यांच्याबद्दल ह्या दोन गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं विधान आहे की तीन दिलेल्या विधानापैकी अचूक विधान ओळखायला सांगितलेत त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व पहिलं लक्षात घ्या मार्च एकोणीशे पंचवीसला विठ्ठलभाई पटेल केंद्रीय मंत्रिमंडळ कायदे मंडळाचे अध्यक्ष झाले विठ्ठलभाई पटेल वल्लभभाई पटेल आणि विठ्ठलभाई पटेल हे वेगळे आहेत लक्षात घ्या विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय कायदे मंडळाचे अध्यक्ष झाले दुसरं म्हणजे स्वराज्य पार्टीची स्थापन झाली होती तर ध्येय काय होतं तर अंतर्गत स्वराज हे सुद्धा विधान बरोबर आहे एकोणीशे तेवीस चोवीस मध्ये विठ्ठलभाई पटेल बॉम्बे कॉर्पोरेशनचे सुद्धा अध्यक्ष झालेले होते म्हणजे बॉम्बे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तेवीस चोवीस मध्ये मार्च एकोणीशे पंचवीस मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे अध्यक्ष त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस ला भरलेले जे, भर जे अखिल भारतीय खिलापत परिषदेचे अध्यक्ष तर ते महात्मा गांधी होते कोण होते महात्मा गांधी होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या दोन विधाना तीन विधानांमधून आपल्याला काय करायचं आहे अचूक विधान ओळखायचं आहे तर तीन विधानं दिले ते लक्षात घ्या तर याचं जे अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं आणि तिसरं विधान बरोबर आहे आता लक्षात काय ठेवणं गरजेचं आहे सप्टेंबर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथील अधिवेशनात गांधीजींनी असहकार्याचा ठराव मांडला असं दिलेलं आहे तर ते विधान चुकीचं आहे दुसरं लक्षात काय ठेवायचं की सप्टेंबर एकोणीसशे वीसला ला जे अधिवेशन झालं तर ते विशेष राष्ट्रीय काँग्रेसचं अधि विशेष अधिवेशन होतं या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपतराय त्याच्यानंतर डिसेंबर एकोणीसशे वीसला ला डिसेंबर एकोणीसशे वीसला ला काँग्रेसचं आणखी एक अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये ठराव जो होता असहकाराचा ठराव कोणी म्हटलाय तर चित्तरंजन दास यांनी असहकाराचा ठराव मांडला होता कोणी म्हटला होता एक डिसेंबर एकोणीशे वीसच्या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी त्या तो ठराव मांडलेला होता हे लक्षात असू द्या आणि ठरावाला सहमती सगळ्यांनीच दिलेली आहे बिपीन चंद्रपाल आणि बेजन म्हणजे खापट या सगळ्यांनी त्यामुळे लक्षात असणं ठेवणं गरजेचं आहे की सप्टेंबर एकोणीशे वीसला ला अधिवेशन झालं होतं त्याच्यानंतर डिसेंबर एकोणीसशे वीसला ला परत अधिवेशन झालेलं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे रोलेट कायद्याच्या वेळी गांधीजी बरोबर यांनी मुंबईच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं तर त्याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे सरोजनी नायडू पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे चंपारण्य सत्याग्रहाच्या संदर्भात चंपारण चंपारण्य सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातून दोन महिला गेल्या होत्या त्या दोन महिला कोणत्या होत्या त्या त्याच्यामध्ये तुम्हाला परत लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वैश्यपायन अवंतिकेबा अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वंशपाईन या दोन महिला चंपारण सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या होत्या आणि अवंतिकाबाई गोखले म्हणजे ज्या मेटाचा सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये गांधीजींच्या बरोबर त्या होत्या त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो विनायक दामोदर सावरकरांच्या बाबतीत आहे तर याच उत्तर आहे वरीलपैकी सर्व लंडनच्या वास्तव्यात असताना सावरकरांनी शिखांचा सा इतिहास लिहिला होता परंतु तो प्रसिद्ध झाला नाही बरोबर आहे सावरकरांची एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये दोन आटीवर मुक्तता करण्यात आली ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानबद्ध राहतील आणि पाच वर्ष ते राजकारणामध्ये सहभागी होणार नाहीत ते सुद्धा बरोबर आहे त्यांनी पतित पावन मंदिर बांधलं ते सुद्धा बरोबर आहे अस्पृश्यांना मंदिर प्रवेश असल्यामुळे त्यांनी भागोजी शेटकीर या दानशूर सदग्रस्ताकडून हिंदू धर्मासाठी प्रवेश असलेलं पतित पवन मंदिर त्यांनी मानलेलं होतं त्यामुळे बाबतीत असलेली तिन्ही विधानं बरोबर आहेत त्याच्यानंतर फैसपुर येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचं बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आता फैसपुर येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कोणतं विधान सत्य नाही असं म्हटले तर पहिलं विधान सत्य नाहीये प... इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते एकोणपन्नासाव्या अधिवेशन होतं आता तुम्हाला जर याचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में नक्की मेंशन करा की फैसपूर येथील अधिवेशन काँग्रेसचं कितवं अधिवेशन होतं तुम्ही स्वतः मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये ग्रामीण भागातलं जे पहिलं अधिवेशन होतं बरोबर आहे जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते ते सुद्धा बरोबर आहे आणि या अधिवेशनाचं जे स्वागत समिती आहे त्याच्या सचिव पदाची जबाबदारी धनाजी नाना चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली होती हे सुद्धा विधान बरोबर आहे त्यानंतर दिलेल्या विधानामधून योग्य विधान ओळखायचे आहेत त्याचं उत्तर आहे अ आणि ब दादाबाई नवरोजी यांनी तरकडकर यांनी म्हटलं होतं की भारताचं जे आर्थिक शोषण ब्रिटिश करत आहेत आणि त्यातला भारताचा जो वार्षिक उत्पन्नातला मोठा हिस्सा आहे तो ब्रिटनकडे जातोय दुसरा न्यायमूर्ती गोखले यांनी सुद्धा म्हटलं होतं की भारतीय जनता कराच्या ओझ्याखाली वाकलेली आहे त्यानंतर तिसरं विधान दिले होते की रानडे यांनी ड्रेन थेरी हा ग्रंथ लिहिला तर रानडे यांनी तो लिहिलेला नाहीये कोणी लिहिलाय ते सुद्धा तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याच्यानंतर पुढचं विधान आहे की आयोग्य विधान ओळखायला सांगितले तर त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विधान क्रमांक दोन मॉन्टेगो चेम्सफर्ड या कायद्यावर महात्मा गांधीजींनी जनाब दिल्ली तो बहुत दोर आहे असं म्हटलं होतं तर हे विधान चुकीचं आहे त्याच्यानंतर एकोणीशे एकोणीसचा जो कायदा तयार झाला तर त्याला लॉर्ड चेम्सफर्ड यांना मदत कोणी केली होती तर भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली होती ते बरोबर आहे आणि एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार फायसराच्या कार्यकारी मंडळामध्ये सहापैकी पैकी तीन सदस्य भारतीय असतील हे सुद्धा विधान बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली तर त्याचं उत्तर आहे कलकत्ता कुठलं उत्तर आहे कलकत्ता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानामधून आयोग विधान ओळखायचं आहे कोणतंच अयोग्य विधान नाही वरीलपैकी एकही नाही आहे फेडरल कोर्टाची स्थापना कधी झालेली आहे तर एक ऑक्टोबर एकोणीसशे एक सदोतीस विधानबरोबर आहे आणि या फेडरल कोर्टाचंच रूपांतर सुप्रीम कोर्टामध्ये झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लक्षात असू द्या फेडरल कोर्टाची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीस आणि याचं रूपांतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर पुढचं विधान आहे की एकोणीशे पस्तीसच्या कायद्याबद्दल विध व्यक्तींनी मते मांडली होती त्यातलं बरोबर त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एक प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिन नसलेलं मशीन एकोणीशे पस्तीस नेहरू त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की जे इंग्रजांच्या काळात झालेले कायदे होते म्हणजे एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा आणि अठराशे ब्याण्णवचा कायदा तर हे लक्षात का ठेवायचं तर एकोणीसशे नऊच्या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते एकोणीसशे नऊच्या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं शिखांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं जे बाकी राहिलेले लोक होते म्हणजे भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन संघ यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते अठराशे ब्याण्णवचा कायदा का फेमस आहे तर तो संमती वयाचा कायदा म्हणून त्याला सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं एकोणीसशे नऊ मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ एकोणीशे एकोणीस शिखांना स्वतंत्र मतदारसंघ एकोणीसशे पस्तीस ख्रिश्चन अँग्लो इंडियन आणि युरोपियन स्वतंत्र मतदारसंघ त्याच्यानंतर पुढचं विधान आहे की दिलेल्या विधानामधून योग्य विधान ओळखायचे आहेत तर अठराशे तेहतीसच्या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणला बरोबर आहे अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने चर्चा व कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार बहाल करण्यात आले ते सुद्धा विधान बरोबर आहे त्यामुळे दोन्ही विधान काय बरोबर आहेत आता दिलेल्या विधानामधून चौथ सर्व विधान योग्य विधान ओळखायला सांगितलेच अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व पहिलं म्हणजे लॉर्ड एल्फिन्स्टन लॉर्ड पेन्फिन्स्टन यांनी मोजेवारी ही पद्धत सुरू केली होती मुंबई प्रांतामध्ये लागू करायची होती त्यांनी कॉर्नवॅलिस आणि मनरो यांच्या प्रचलित पद्धतीने आकारल्या आणि लॉर्ड विल्यम पेन्टेक यांनी जमिनीची उत्पादकता लक्षात घेऊन शेतसारा आकारण्याचा नियम तयार केला होता तर लॉर्ड एल्पेस्टन यांना मुंबईमध्ये कोणती पद्धत लागू करायची होती तर मौजेवरी याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे उत्तर भारतातील जमीन बंदोबस्ताचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मार्टिन वर्ड आहेत उत्तर भारतातले जमीन बंदोबस्ताचे ओजनक म्हणून कोणा ओळखलं जातं तर मार्टिन वर्ड यांना ओळखलं जातं त्याच्यानंतर जोड्या हवाचा एक प्रश्न होता तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो त्याचं अठराशे बावन अठराशे बावन म्हटलं की तार विभागाची स्थापना अठराशे त्रेपन्न म्हणलं की पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू झाली अठराशे चौपन्न ला पोस्ट कायदा आला आणि अठराशे छप्पनला ला विधवा पुनर्विवाह कायदा आला लक्षात घ्या अठराशे बावन्न तार विभाग अठराशे त्रेपन्न पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अठराशे चौपन्न पोस्ट कायदा अठराशे छप्पन विधवा पुनर्विवाह कायदा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लॉर्ड डलहौसी बद्दल आयोग्य विधान ओळखायचंय याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे अयोग्य आहे पहिल्या क्रमांक का बरोबर आहे तर ते त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असं म्हटलं जातं सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना सुद्धा लॉर्ड डलहौसीच्याच काळात झाली आहे डलहौसीनं काय केलेलं होतं जे बंगाल तोपख्याचं जे मुख्यालय होतं ना तर ते कलकत्त्यावरनं मेरठमध्ये हलवलं होतं हे लक्षात असू द्या आणि त्यांनी इंग्रज सैन्यात इंग्रजांची संख्या कमी केली व भारतीयांची संख्या वाढवली तसं नाहीये इंग्रजांची संख्या त्यांनी वाढवलेलीच होती डलोसीनी तर हे लक्षात ठेवणं गरजेचं पुढचा प्रश्न आहे की योग्य विधान ओळखायचे तर याचं अचूक उत्तर आहे तिन्ही विधानं बरोबर आहेत म्हणजे ब्रिटिश सरकारनं रॉबर्ट रॉबर्टसन कमिटी हिंदुस्थानातल्या जळवळणाच्या विकासासाठी स्थापन केली होती आणि त्याच्यानुसारच एकोणीसशे पाचमध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली ते बरोबर आहे ऑलरेडी मी अगोदरच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्रात मुंबई सरकारनं लोहमार्गाची उभारणी व जमीन संपादन याच्यासाठी लेफ्टनंट प्रेकिस्ट यांच्या अंडरखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली प्रेस किट त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नला राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला आणि कोठे तर तो दाखवला होता लॉर्ड कॅनिंग यांनी अलाहाबादला लॉर्ड कॅनिंग यांनी अलाहाबादला तो राणीचा जाहीरनामा वाचून दाखवलेला होता त्याच्यानंतर भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबाबत लक्ष्मी विलायतेत चालली असं कोणी म्हटलेलं आहे तर लोकहितवादी यांनी म्हटलेलं आहे कोणी म्हटले लोकहितवादींनी ते म्हटलेलं होतं पुढचा प्रश्न आहे डलोसीच्या काळातला डलोसीच्या काळात झालेली विधानं तर आता त्याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व पहिलं महत्वाचं म्हणजे लॉर्ड डलोसीच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा जो साम्राज्य होता त्याचा पश्चिम भागामध्ये विस्तार जास्त झाला होता आणि दुसरं त्यांनी काय केलं होतं तर सैन्यामध्ये तीन रेजिमेंटची भर घातली होती लॉर्ड डलहोसीनं दुसरं म्हणजे व्यापारासाठी त्यांनी सर्व बंदरी खुली करून कर रद्द केलेला होता आणि लॉर्ड लॉर्ड डलहौसीला भारतामध्ये विद्युत तारेचा प्रारंभ करता असंही म्हटलं जातं हेही लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे लॉर्ड स बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत भारतामध्ये बांधकाम खात्यापासून सर्व तर हे विद्युत तारेचा प्रारंभ करता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे लॉर्ड डलहौसी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की योग्य विधान ओळखायचे वरीलपैकी दोन्ही बरोबर आहेत मुळशी सत्याग्रहामधले पहिली सत्याग्रह कोण तर शंकरराव देव आणि हा सत्याग्रह एकोणीशे एकवीस ते चोवीस या काळखंडात चालला त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत दादासाहेब खापडे हे टिंबटिंब येथील होमरुल लीगचे सक्रिय कार्यकर्ते होते तर त्याचं अचूक उत्तर आहे तर ते उत्तर आहे अमरावती दादासाहेब खापडे कोणते होमरू लीगचे कार्यकर्ते होते तर अमरावतीमधले आणि याचा आपला शेवटचा प्रश्न म्हणजे दोन अयोग्य विधान ओळखायला सांगितलं होतं आणि याचं अचूक उत्तर आहे ब दुसरं विधान अयोग्य आता हे विधान कोणाबाबत आहे तर वासुदेव बळवंत फडके यांच्या संदर्भात आहेत वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा कुठं टाकला होता तर लोणी जवळच्या धामारे गावामध्ये टाकला होता कोणाची मदत घेतली होती तर दौलतराव नाईक यांची मदत घेतली होती आणि दुसरं विधान का चुकीचं ठरतंय तर तिसऱ्या विधानामध्ये असं म्हटलंय की श्रीमंताची घरी लुटण्यापेक्षाही सरकारी खजिना लुटणे यावर फडके यांचा भर होता तसं नाहीये है। तर यांचा भर हा श्रीमंताची घरी लुटण्यावरच होता सरकारी खजाने लुटण्यावर भर नव्हता फडकेंचा त्यामुळे ही विधान चुकीचं ठरतंय तर अचूक विधान काय आहे तर सीमंतची घरी लुटण्यावर त्यांचा भर होता दलोतरा नाईक यांच्या मतीनं वासुदेव बळवण फडके यांनी लोणी जवळच्या धामरे गावामध्ये पहिला दोरडा टाकलेला होता तर या लेसनमध्ये आपण महत्त्वाचे पन्नास प्रश्नांनी त्याची उत्तरं डिस्कस केलेत आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला विचारलेत तर ती उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा तुमच्या डाऊट शंका असतील तर ते सुद्धा तिथं तुम्ही मेन्शन करू शकता हे लेसन जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद